या वी आर लाइव सर, यू कैन स्टार्ट. हाँ एक मिनट हाँ सर, मी प्रेजेंट कर दो स्क्रीन. ओके ओके स्क्रीन विजिबल है क्या सर? वन सेकेंड सर. यस सर, इट्स विजिबल. ओके नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या राज्यशास्त्राच्या सेशन मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजचा लेक्चर खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या, आजचा आणि उद्याचं, कारण की यामध्ये आपण पॉलिटी मधला जो सर्वात महत्वाचा भाग आहे ते म्हणजे फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज आणि डीपीएसपी. तर साधारणतः दोन लेक्चर मध्ये आपल्याला या विषयावरती डिस्कस करायचं आहे. आणि आपण आयोगाने विचारलेला जर प्रश्नांचा अभ्यास जर केला तर लक्षात येतं की सगळ्यात जास्त जे प्रश्न आहेत आयोगाने आतापर्यंत पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो तर ह्या भागावरती विचारलेले आहेत. आणि मित्रांनो हा भाग तुम्हाला पूर्णपणे पाठच असला पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे प्रत्येक आर्टिकल तुम्हाला त्या ठिकाणी पाठ असलं पाहिजे, त्या आर्टिकलचा ची संकल्पना जी आहे ती संकल्पना माहित पाहिजे, आणि त्याचसोबत तुम्हाला त्या आर्टिकलला काही अपवाद दिलेले असतील ते अपवादचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, ते पूर्णपणे लक्षात ठेवावं लागेल. आणि याच्यावरती बरेचसे प्रश्न आयोगाने म्हणजे विचारलेले आहेत त्याचा तुम्हाला सतत सराव करावा लागेल, कारण की हा भाग असा आहे की जेवढा तुम्ही जास्त सराव करताल, जेवढा जास्त वेळा वाचताल, तेवढ्या जास्त वेळा तुम्हाला समजेल, त्यातल्या नवीन नवीन गोष्टी तुमच्या लक्षात येतील. कारण की यामध्ये एवढे जास्तीचे नियम आणि पोट नियम आहेत, अपवाद आहेत, की त्याला जोपर्यंत तुम्ही परिवारांवर रिव्हिजन करत नाही तोपर्यंत ते तुमच्या लक्षात राहणार नाही. तर आजचं लेक्चर अशा पद्धतीने खूप महत्वाचं आहे. आजचं उद्याचं फंडामेंटल राईट्स, डीपीएसपी, फंडामेंटल ड्युटीज आपल्याला या ठिकाणी कव्हर करायच्या आहेत. तर आजच्या लेक्चर आपण फंडामेंटल राईट्स याला सुरुवात करू. आता फंडामेंटल राईट्स म्हणजे नेमकं काय याच्यापासून आजची सुरुवात करूयात. तर मित्रांनो मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स हे घटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 या अंतर्गत दिलेले आहेत. कलम 12 ते 35 लक्षात ठेवा, भाग 3. जसं तुम्हाला सांगितलेलं होतं घटनेचे वेगवेगळे 25 भाग आहेत, ठीक आहे, या 25 भागांमध्ये वेगवेगळे कलम आहेत, म्हणजे जे घटनेचे कलम आहेत ते कलम या भागांमध्ये डिवाइड केलेले आहेत. भाग म्हणजे भाग 3 म्हणजे मूलभूत हक्क, भाग 4 म्हणजे डीपीएसपी, भाग 4A म्हणजे फंडामेंटल ड्युटीज, ठीक आहे, मूलभूत कर्तव्य, अशा पद्धतीने त्याचं डिव्हिजन केलेलं आहे. तर भाग 3 मध्ये कलम 12 ते कलम 35 च्या दरम्यान फंडामेंटल राईट्स मांडलेले आहेत. पण आपण मूलभूत संकल्पना एक थोडक्यात समजून घेऊयात फंडामेंटल राईट्स म्हणजे काय. तर प्राध्यापक लास्की हे एक विचारवंत आहेत, त्यांच्या मते अधिकार, मूलभूत अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही. लक्षात घ्या, अधिकार हक्क म्हणजे नेमकं काय, राईट्स म्हणजे नेमकं काय, तर समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःच्या सर्वांगीण विकास करू शकत नाही, म्हणून राईट्स हे इंडिव्हिज्युअलिस्टिक असतात. लक्षात घ्या का, कारण की त्या वैयक्तिक स्वतःचा सर्वांगीण विकासासाठी खूप महत्व असतात. राईट्स इनफॅक्ट आर दोज कंडिशन्स ऑफ द सोशल लाईफ विदाउट विच नो मॅन कॅन से इन जनरल टू बी हिमसेल्फ ऍट हिज बेस्ट. म्हणजे पूर्ण स्वतःचा विकास जर घडून आणायचा असेल तर राईट्स असणं, हक्क असणं, मूलभूत हक्क असणं खूप आवश्यक आहे. मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आपण राज्यशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो, ठीक आहे, तेव्हा एका बाजूला स्टेट असतं म्हणजेच राज्य संस्था असते, दुसऱ्या बाजूला सोसायटी असते, ठीक आहे, आणि तिसऱ्या बाजूला व्यक्ती असतो इंडिव्हिज्युअल. या तिघांमधल्या रिलेशन्सचा अभ्यास म्हणजेच आपल्याला राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी जेव्हा आपण स्टेट राज्यसंस्थेची स्थापना केली जाते तेव्हा राज्यसंस्थेला बरेचसे अधिकार त्या ठिकाणी दिलेले आपल्याला लक्षात येत असतील की त्या ठिकाणी म्हणजे संसद आहे, ठीक आहे, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ, आणि कार्यकारी मंडळाकडे त्या ठिकाणी भरपूर अधिकार असतात. त्याच पद्धतीने कायदेमंडळाकडे सुद्धा कोणत्याही विषयावरती कायदा करण्याचा अधिकार दिलेला असतो. आणि असे जेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये अधिकार दिलेले असतात तेव्हा त्या अधिकारांचा दुरुपयोग होऊ नये, ठीक आहे, जे काही अधिकार आहेत त्या अधिकारांचा दुरुपयोग त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते.
दुरुपयोग होण्याची शक्यता असते. एक ठिकाणी एक लॉर्ड एक्टन यांचं स्टेटमेंट आहे, तुम्ही ऐकलं असेल, पॉवर करप्ट्स अँड अब्सोल्युट पॉवर करप्ट्स अब्सोल्युटली. म्हणजे जर जितक्या प्रमाणामध्ये अधिकार एखाद्या संस्थेला आपण बहाल करतो तेवढ्याच प्रमाणामध्ये त्या संस्था त्या अधिकार दुरुपयोग करण्याची शक्यता सुद्धा त्या ठिकाणी वाढत जाते. म्हणूनच जेव्हा आपण राज्य संस्थेला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अधिकार प्रदान करतो तेव्हा त्या अधिकारावरती काही मर्यादा त्या ठिकाणी घालणं सुद्धा आवश्यक असतं. मर्यादा त्या ठिकाणी लिमिटेशन त्या अधिकारावरती टाकणं आवश्यक असतं. मग ह्या लिमिटेशन्स कोण घालतं, ह्या मर्यादा कोण घालतं, तर ह्या लिमिटेशन्स हे स्वतः संविधानाने घालणं आवश्यक असतं. ह्या लिमिटेशन संविधानाने घालणं आवश्यक असतं. का संविधानाने? का? कारण की संविधान हाच खरा तर मूलभूत त्या ठिकाणचा फंडामेंटल लॉ असतो. मूलभूत कायदा काय असतो कोणत्याही राज्य संस्थेचा किंवा राज्याचा? तो म्हणजे त्या ठिकाणचा असणारं संविधान. म्हणून त्या संविधानामध्ये ह्या मर्यादा ह्या लिमिटेशन्स असणं आवश्यक असतं. आणि ह्या लिमिटेशन्स आणि मर्यादा भारतीय संविधानामध्ये राईट्सच्या स्वरूपामध्ये मूलभूत हक्कांच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी टाकलेले आहेत. म्हणजे हे मूलभूत हक्क कोणाला दिलेले आहेत? हे मूलभूत हक्क व्यक्तींना दिलेले आहेत. हे मूलभूत हक्क व्यक्तींना कोणाच्या विरोधात दिलेले आहेत? तर राज्य संस्थेच्या विरोधात दिलेले आहेत असंही त्या ठिकाणी म्हणता येईल. त्या ठिकाणी काही जे अधिकार आहेत त्या सोसायटीच्या विरोधात सुद्धा दिलेले आहेत. आपल्या लक्षात येईल अस्पृश्यता निर्मूलन. जेव्हा आपण अस्पृश्यता निर्मूलनाविषयी बोलतो, अस्पृश्यता हा सोसायटीमध्ये अनादिकालापासून चालत आलेला एक काय म्हणू इनह्युमन ऍक्ट होता. ठीक आहे, मग अशा पद्धतीने ह्या चुकीच्या घटना ज्या सोसायटीमध्ये घडत होत्या त्यापासून सुद्धा व्यक्तीचं संरक्षण करणं आवश्यक आहे. म्हणून काही अधिकार हे राज्य संस्थेच्या विरोधात असतात तर काही अधिकार हे सोसायटीच्या विरोधात असतात. मग तुम्हाला एवढंच लक्षात येईल मित्रांनो की जे काही अधिकार आहेत मूलभूत अधिकार म्हणू किंवा फंडामेंटल राईट्स म्हणू ते काय करतात व्यक्तीला इंडिव्हिज्युअलला सक्षम बनवण्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा खूप महत्वाचा रोल असतो. सक्षम बनवणं म्हणजेच व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याचं त्या ठिकाणी खूप महत्वाचं योगदान असतं. म्हणूनच घटनेमधले फंडामेंटल राईट्स हे खूपच महत्वाचे आहेत. म्हणूनच फंडामेंटल राईट हे न्याय प्रविष्ट पण आहेत. लक्षात घ्या, न्याय प्रविष्ट म्हणजे जस्टिसिएबल. न्याय प्रविष्ट म्हणजे जस्टिसिएबल आहेत हे पण लक्षात घ्या. न्याय प्रविष्ट आणि जस्टिसिएबल याचा अर्थ मी तुम्हाला सांगेल. तर साधारण तुम्ही सुरुवातीला हे समजून घ्या की राईट फंडामेंटल राईट अधिकार खूपच महत्वाचे आहेत. का? कारण की ते व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे आहेत. त्याद्वारे व्यक्तीला असे काही अधिकार प्रदान केले जातात की ज्यामुळे त्याचं राज्य संस्थे जर राज्यसंस्थेने त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करायला चालू केलं तर त्या दुरुपयोगापासून त्या ठिकाणी व्यक्तीचा त्या ठिकाणी काय केलं जातं व्यक्तीला वाचवलं जातं. आणि ह्या अधिकाराच्या द्वारे फक्त राज्यसंस्थाच नव्हे तर सोसायटीच्या अगेन्स्ट सुद्धा काही अधिकार असतात जेणेकरून व्यक्तीला ते अधिकार सक्षम बनवण्यामध्ये मदत करतात. व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यामध्ये त्या ठिकाणी मदत करतात. परत एकदा वाचूया मग तुम्हाला लक्षात येईल. प्राध्यापक लास्केनच्या मते अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत. ठीक आहे, का? कारण की हा व्यक्ती हा समाजाचा भाग आहे, एकटा नाहीये. म्हणून ह्या समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी करू शकत नाही. म्हणजे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाच्या असणाऱ्या ज्या काही अटी आहेत त्यांना आपण साधारणतः त्या ठिकाणी राईट्स असं म्हणू शकतो. तर मित्रांनो आता मूलभूत हक्कांची एक थोडीशी एक पार्श्वभूमी आपण बघून घेऊ. फंडामेंटल राईट्स की याची सुरुवात कुठून झाली? फॅक्च्युअल भाग आहे, याच्यामध्ये समजून घेण्यासारखं कमी आहे, तर आपण सरळ सरळ एकदा वाचून घेऊयात याची पार्श्वभूमी. आधुनिक जगात नागरिकांना मूलभूत अधिकार देणारा पहिला देश म्हणजे इंग्लंड. ठीक आहे, म्हणजे मॉडर्न सोसायटीमध्ये कोणाला दिलेलं आहे? तर इंग्लंडमध्ये सर्वात पहिल्यांदा. तर ते कधी दिलेलं आहे? तर 1215 साली इंग्लंडचा तत्कालीन राजा जॉन केन याने जनतेला काही मूलभूत हक्क देणारी सनद संमत केली होती. हे जनतेला काहीतरी मूलभूत हक्क असणं आवश्यक आहे त्याची एक सनद संमत केली, त्यालाच मूलभूत अधिकाराचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. मूलभूत अधिकाराचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. कुणाला मॅग्ना कार्टा म्हटलं जातं? जी 1215 साली जॉन केन या तत्कालीन जो इंग्लंडचा राजा होता त्याने जी एक सनद संमत केलेली होती त्या सनदेला मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. तर भारतीय संविधानामधला भाग 3 मध्ये जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांना भारतीय संविधानाचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. भारतीय संविधानाचा मॅग्ना कार्टा म्हणजेच भाग 3 म्हणजेच फंडामेंटल राईट्स, हे लक्षात घ्या. पण जेव्हा इन जनरल जेव्हा म्हणतो तेव्हा आपण ही जी सनद राजानी 1215 साली हक्क देणारी सनद संमत केली होती त्याला इन जनरल मॅग्ना कार्टा, मूलभूत अधिकारांचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. तर भारताच्या बाबतीत आपल्याला म्हणावं लागेल भाग 3.
त्याच पद्धतीने 1791 साली अमेरिकेने बिल ऑफ राईट्सच्या नावाचे विधेयक संमत करून राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांची तरतूद केली. अमेरिकेने बिल ऑफ राईट्स, अमेरिकेचं बिल ऑफ राईट्स खूप महत्वाचं आहे. 1791 म्हणजे अमेरिकन क्रांतीच्या नंतर लागलीच, त्या ठिकाणी अशा पद्धतीची एक विधेयक त्या ठिकाणी संमत करून घेण्यात आलं, ज्यामध्ये ज्यामधनं मूलभूत अधिकारांची तरतूद केली गेली होती. राज्यघटनेच्या माध्यमातून मूलभूत अधिकार देणारा अमेरिका हा पहिला देश, एक लक्षात घ्या, राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार इन्क्लूड करणारा पहिला देश म्हणजे अमेरिका, पण नागरिकांना मूलभूत अधिकार देणारा पहिला देश म्हणजे इंग्लंड. पण लक्षात घ्या हा फरक, या ठिकाणी याची तरतूद राज्यघटनेमध्ये म्हणजे अमेरिकेच्या बाबतीत ती तरतूद राज्यघटनेमध्ये होती, तर इंग्लंडच्या बाबतीत असं म्हणावं लागेल की त्या ठिकाणच्या त्यावेळेच्या तत्कालीन राजाने एक सनद संमत केली होती, म्हणजे राजाने ते अधिकार बहाल केले होते. इंग्लंडमध्ये कुणी केलेले होते? राजाने ते अधिकार बहाल केलेले होते. तर त्या ठिकाणी अमेरिकेच्या बाबतीत आपल्याला म्हणावं लागेल की ती अधिकार राज्यघटनेमध्ये नमूद केलेले होते आणि त्या अधिकारांना बिल ऑफ राईट्स असं म्हटलं गेलं, त्या विधेयकाला बिल ऑफ राईट्स असं म्हटलं गेलं. त्याच पद्धतीने एक आणखीन एक मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, एकोणीशे पंचवीस साली अॅनी बेझंट यांनी कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल, ठीक आहे, अॅनिबेझंट यांनी कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल मांडलं होतं, या विधेयकामध्ये मूलभूत अधिकारांची तरतूद केलेली होती. हे विधेयक जे होतं भारतीय विधिमंडळामध्ये त्या काळाच्या मांडलं गेलं होतं. कोणी मांडलं होतं लक्षात ठेवा, अॅनिबेझंट यांनी मांडलेलं होतं 1925 साली, ठीक आहे. कुठे मांडलेलं होतं हे विधेयक? भारतीय विधिमंडळामध्ये मांडलेलं होतं. त्या विधेयकाचं नाव होतं कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल आणि त्यामध्ये सुद्धा मूलभूत अधिकारांचा त्या ठिकाणी तरतूद केलेली होती, नमूद केलेले होते. त्यानंतर 1928 साली मोतीलाल नेहरू यांनी एक रिपोर्ट बनवला होता, त्याला एक नेहरू रिपोर्ट सुद्धा म्हटलं जातं, नेहरू अहवाल. त्या नेहरू अहवालामध्ये सुद्धा मूलभूत अधिकारांची तरतूद केली गेलेली होती. 1931 साली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात मूलभूत अधिकारांचा ठराव संमत करण्यात आला होता. काँग्रेसचं अधिवेशन 1931 कराची आणि त्या ठिकाणी अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल आणि त्या अधिवेशनामध्ये मूलभूत अधिकारांचा ठराव त्या ठिकाणी संमत करण्यात आला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात 1945 साली मूलभूत अधिकारांविषयी अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली होती, तेज बहादूर सप्रू यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी अशी एक समिती नेमली गेली होती. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मूलभूत अधिकारांविषयी अभ्यास करणारी एक समिती तेज बहादूर सप्रू यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती आणि त्यानंतर भारतीयांसाठीच्या घटना समिती जी होती, घटना समितीमध्ये सुद्धा एक मूलभूत अधिकारांविषयीची एक समिती होती आणि एक उपसमिती होती. समितीचे जे अध्यक्ष होते ते सरदार पटेल होते, तर उपसमितीचे अध्यक्ष आचार्य जे बी कृपलानी होते. तर ही त्या ठिकाणी पार्श्वभूमी आहे. तर मित्रांनो, हा फॅक्च्युअल डेटा आहे, हा फॅक्च्युअल डेटा तुम्ही कुठेतरी नोट करून ठेवा किंवा याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. तर मी 2 सेकंद तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी इथं थांबतोय. तर मित्रांनो, आता आपण मूलभूत हक्कांविषयी चर्चा करूया डिटेल मध्ये. आता घटनेमध्ये भाग 3 कलम 12-35 मध्ये दिलेल्या हक्कांना मूलभूत हक्क असं म्हटलं जात. आता त्यांना मूलभूत हक्कच का, एक लक्षात घ्या, जे काही हक्क दिलेले आहेत त्यांना मूलभूत हक्क का असं म्हटलं गेलेलं आहे, तुम्ही समजून घ्या मूलभूत हक्क असं का म्हटलेलं आहे. का? कारण की ते राज्य घटनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत. राज्य घटनेमधल्या भाग 3 कलम 12-35 मध्ये नमूद केलेले आहेत, राज्य घटना हा देशाचा मूलभूत कायदा असते. हे कोणत्याही देशाचा मूलभूत कायदा, फंडामेंटल लॉ म्हणजेच काय, तर त्या ठिकाणची राज्य घटना. नंतर हे अधिकार न्याय प्रविष्ट असतात, जस्टिसिएबल असतात. याचाच अर्थ काय, त्याचे उल्लंघन झाल्यास न्यायालयामार्फत ते पुन्हा प्राप्त करून घेता येतात, इन्फोर्सिएबल असतात. एक लक्षात घ्या मित्रांनो, हे अधिकार न्याय प्रविष्ट असतात म्हणजे काय, जर या अधिकारांचं उल्लंघन झालं, या अधिकाराचं उल्लंघन झालं तर त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला न्यायालयामध्ये याचिका दाखल करता येते, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये त्या ठिकाणी याचिका दाखल केली जाऊ शकते.
आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट वरती हे बंधनकारक टाकलेलं आहे. त्यातील तर सुप्रीम कोर्ट वरती मी म्हणेन की बंधनकारक आहे की अशा प्रकारची जी याचिका आहे या याचिकेचा त्या ठिकाणी निकाल लावणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे. आणि त्या निकालामध्ये काय करावं लागेल, जर फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालेलं असेल तर ते त्या व्यक्तीला पुन्हा प्राप्त करून देणं आवश्यक आहे. यालाच म्हटलं जातं ते अधिकार न्याय प्रविष्ट आहेत, जस्टिसिएबल आहेत. मी पुन्हा परत एकदा सांगतो, न्याय प्रविष्ट किंवा जस्टिसिएबल याचाच अर्थ जर ते फंडामेंटल राईट्स ते राईट्स त्यांचं उल्लंघन झालं असेल तर त्या ठिकाणी डायरेक्ट सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट मध्ये याचिका दाखल केली जाते आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट ते अधिकार परत प्राप्त करून देतात, त्या व्यक्तीला ते अधिकार परत प्राप्त करून देतात. म्हणून जस्टिसिएबल म्हटलं जातं, म्हणजेच न्याय प्रविष्ट असतात, म्हणजेच न्यायालयामध्ये त्याच्या विरोधामध्ये जर व्हायलेट झाले तर त्याच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी दाद मागता येते आणि न्यायालयावरती हे बंधनकारक आहे की ते अधिकार जे आहेत ते व्हायलेट होता कामा नये. म्हणूनच मी जेव्हा तुम्हाला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट सांगितलं होतं तर पर्टिक्युलरली सुप्रीम कोर्टच्या बाबतीत म्हणावं लागेल, सुप्रीम कोर्टच्या अधिकारामध्ये एक अधिकार काय आहे, जे काही मूलभूत अधिकार आहेत त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी कुणावरती आहे, सुप्रीम कोर्ट आहे. मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी कुणावरती आहे, त्या ठिकाणी भारताच्या सर्वोच्च न्यायालयावरती आहे. नंतर काय आहे तिसरं कारण, व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी भौतिक बौद्धिक नैतिक आणि आध्यात्मिक विकासासाठी हे सर्वात आवश्यक आहेत. या अर्थाने फंडामेंटल राईट्स हे मूलभूत आहेत, म्हणूनच त्यांना मूलभूत हा शब्द वापरलेला आहे. फक्त हक्क नाही, ते का मूलभूत आहेत, त्या कारण की देशाचा मूलभूत कायदा हा फंडा काय असतो तर राज्यघटना असतो आणि हे काय हे हक्क राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी या अधिकारांची खूप मोठी आवश्यकता आहे. त्याच पद्धतीने हे अधिकार जस्टिसिएबल आहेत, न्याय प्रविष्ट आहेत, म्हणजे त्याचं व्हायलेशन झाल्यानंतर न्यायालयांना न्यायालयामध्ये याचिका दाखल करता येते आणि न्यायालयामार्फत ते पुन्हा प्राप्त करून घेता येतात. म्हणूनच त्यांना मूलभूत हक्क असं म्हटलं जातं. आता मूलभूत हक्कांचे काही वैशिष्ट्ये आपण बघून घेऊयात. मित्रांनो, सगळेच वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी समजणार नाही, पण जेव्हा आपण फंडामेंटल राईट्स पूर्ण एकदा वाचून घेऊ तेव्हा तुम्हाला हे सगळेचे सगळे मूलभूत हक्कांचे जे वैशिष्ट्य आहेत ते तुम्हाला समजून येतील. पहिलं वैशिष्ट्य काय आहे, दे आर इंटेग्रल पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, घटनेचा अविभाज्य भाग आहेत. का, कारण की घटनेच्या पार्ट 3 मध्ये त्यांचं मेन्शन केलेलं आहे, आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 हे तुम्हाला सांगितलंच आहे. तो पार्ट 3 विच इज इंटेग्रल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, घटनेचा सर्वात विस्तृत भाग, मोस्ट एक्झॉस्टिव्ह. लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा फंडामेंटल राईट्स हे घटनेमध्ये नमूद केले गेलेले आहेत तेव्हा त्याचे नियम त्याचे अपवाद एवढे डिटेल मध्ये लिहिलेले आहेत, म्हणून घटनेचा सर्वात विस्तृत भाग आहे. आणि मला इथं सांगताना आनंद होईल की भारतीय घटना ही एकमेव अशी घटना आहे ज्यामध्ये फंडामेंटल राईट्स जे आहेत त्याचं एवढं सविस्तर वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी सविस्तर वर्णन केलेलं आहे, एवढं डिटेल कुठल्याही घटनेमध्ये फंडामेंटल राईट्सच्या बाबतीत लिहिलेलं नाहीये. भारतीय घटना ही अशी एकमेव घटना आहे ज्यामध्ये फंडामेंटल राईट्सच्या बाबतीत सविस्तर वर्णन आपल्याला बघायला भेटतं. म्हणूनच घटनेचा सर्वात विस्तृत भाग असं म्हटलं जातं, मोस्ट एक्झॉस्टिव्ह. नंतर ते केवळ नैसर्गिक हक्क नव्हेत, नॉट जस्ट अ नॅचरल राईट. आता या ठिकाणी तुम्हाला नॅचरल राईट ही संकल्पना तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि याचसोबत आपण नॅचरल राईट आणि ह्युमन राईट ही संकल्पना सुद्धा त्या ठिकाणी समजून घेऊ. तर मित्रांनो, एक संकल्पना समजून घेऊ आपण या ठिकाणी, नॅचरल राईट, नैसर्गिक न्याय, नैसर्गिक हक्क, नॅचरल राईट्स. त्याच पद्धतीने आपल्याला आपण बघितलेलं आहे की मूलभूत हक्क आणि आणखीन एक तिसऱ्या प्रकारचे हक्क आहेत, ह्युमन राईट. ह्युमन राईट्स, मानवी हक्क, ठीक आहे. या तिन्हींचा आपण मीनिंग त्या ठिकाणी समजून घेऊयात. मूलभूत हक्कांचा आपण मीनिंग पाहिलेला आहे, ठीक आहे. मूलभूत हक्क काय आहेत, घटनेमध्ये नमूद केलेले आहेत, ठीक आहे, घटनेमध्ये नमूद केलेले आहेत सगळ्यात महत्वाचं. दुसरं, ते न्याय प्रविष्ट आहेत असं सांगितलं आणि तिसरं, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी ते खूप महत्वाचे असे. अशा तीन मुद्द्याखाली मी तुम्हाला मूलभूत हक्काविषयी सांगितलं, घटनेमध्ये न्याय प्रविष्ट,
आणि त्याच पद्धतीने तिसरा पॉइंट मी तुम्हाला सांगितला की मूलभूत हक्क हे विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वाचे आहेत आणि ते घटनेमध्ये नमूद केलेले आहे सगळ्यात महत्वाचे. आता नैसर्गिक हक्क नॅचरल राईट्स याच्याविषयी समजून घेतो. नॅचरल राईट्स थिअरी ऑफ नॅचरल राईट्स ही एक महत्वाची थिअरी आहे आणि त्या थिअरीमध्ये तीन अधिकारांना नॅचरल राईट्स असं म्हटलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं राईट टू लाईफ जगण्याचा हक्क. या जगण्याच्या हक्काच्या नंतर दुसरा महत्वाचा नॅचरल राईट म्हणजे राईट टू लिबर्टी. राईट टू लिबर्टी, लिबर्टी स्वातंत्र्याचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क. आणि तिसरा नॅचरल राईट असं समजला गेला राईट टू प्रॉपर्टी, संपत्तीचा हक्क. ह्या तीन अधिकारांना त्या ठिकाणी काय म्हटलं जातं नॅचरल राईट्स, द थिअरी ऑफ नॅचरल राईट्स, जॉन लॉक. जॉन लॉक नावाच्या शास्त्रज्ञांनी ही थिअरी ऑफ नॅचरल राईट्स त्या ठिकाणी दिली होती आणि त्याच्या म्हणण्यानुसार नॅचरल राईट्स म्हणजे तीन अधिकार, नैसर्गिक हक्क म्हणजे तीन अधिकार, राईट टू लाईफ, राईट टू लिबर्टी, राईट टू प्रॉपर्टी जगण्याचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि संपत्तीचा हक्क. अशा तीन हक्कांना मिळून त्या ठिकाणी काय म्हटलं जातं नॅचरल राईट्स म्हटलं जातं. आलं मित्रांनो लक्षात, जेव्हा त्या ठिकाणी नॅचरल राईट्स हा शब्द येईल, नॅचरल राईट्स म्हटलं की तीन हक्क तुम्हाला लक्षात आले पाहिजेत, राईट टू लाईफ, राईट टू लिबर्टी, राईट टू प्रॉपर्टी, या तीन हक्कांना नॅचरल राईट्स नैसर्गिक हक्क असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने तुम्ही आणखीन एक शब्द ऐकला असेल नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्यायाचं तत्व. नॅचरल जस्टिस नैसर्गिक न्यायाचं तत्व, नैसर्गिक न्याय. आता नैसर्गिक न्यायाचं तत्व म्हणजे काय इथं याचा खर तर संबंध नाहीये पण फक्त तुम्हाला कंपॅरिझन मध्ये लक्षात राहावं म्हणून सांगतोय. ठीक आहे, नैसर्गिक न्यायाचं तत्व म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीवरती जर काही कारवाई करायची असेल तर त्या व्यक्तीला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी देणं म्हणजेच नैसर्गिक न्यायाचं तत्व. येते लक्षात, जर एखाद्या व्यक्तीवरती काहीतरी कारवाई करायची असेल, त्याच्या विरोधात ऍक्शन घ्यायची असेल, ठीक आहे, तर त्या व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याची संधी देणं म्हणजेच त्याला म्हटलं जातं नैसर्गिक न्यायाचे तत्व, नॅचरल जस्टिस. आपण बघितलेलं आहे, आपण जेव्हा प्रेसिडेंटचा अभ्यास केला, ठीक आहे, प्रेसिडेंटला त्यांच्या पदावरून बाजूला करण्यासाठी महाभियोग जेव्हा चालवला जातो तेव्हा पहिल्या सभागृहामध्ये नाही तर दुसऱ्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं प्रेसिडेंटला, राष्ट्रपतीला त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते. का? कारण की नॅचरल जस्टिसची थिअरी त्या ठिकाणी किंवा हा जो महत्वाचं प्रिन्सिपल आहे ते व्हायलेट व्हायचा नको. त्याच पद्धतीने जेव्हा आपण सरन्यायाधीश किंवा इतर न्यायाधीशांना स्वतः पदावरून दूर केलं जातं याविषयी पाहिलं तेव्हा प्रथम सभागृहामध्येच त्यांना त्या ठिकाणी संसदेच्या पहिलं ज्या सभागृहामध्ये ते विधेयक तो ठराव मांडलेला आहे त्या पहिल्या सभागृहामध्येच त्या ठिकाणी त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते. त्याला म्हटलं जातं नॅचरल जस्टिस. पण या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत नैसर्गिक हक्क, नॅचरल राईट्स. नॅचरल राईट्स, राईट टू लाईफ, लिबर्टी अँड प्रॉपर्टी कलेक्टिव्हली या तीन अधिकारांना त्या ठिकाणी काय म्हटलं जातं नैसर्गिक हक्क, नॅचरल राईट्स. त्यानंतर आता ह्युमन राईट्स, मानवी हक्क. एक लक्षात घ्या, ह्युमन राईट्स हा खूप ब्रॉड टर्म आहे. ह्युमन राईट ही खूप महत्वाची व्यापक अशी टर्म आहे, व्यापक अशी टर्म आहे. का? कारण की मानवी हक्क किंवा ह्युमन राईट्स म्हणजे काय तर एक व्यक्ती म्हणून एक मानव ऍज अ ह्युमन बिईंग, ठीक आहे, जेव्हा जन्माला येतो तेव्हा जन्मजात त्याला काही अधिकार प्राप्त असतात त्याला म्हटलं जातं मानवी हक्क, ह्युमन राईट्स. ही एक नवीन थिअरी आहे नॅचरल राईट्स ट्रॅडिशनच्या नंतर ह्युमन राईट्स ट्रॅडिशन आली. ठीक आहे, अगोदर नैसर्गिक न्यायाचं नैसर्गिक हक्क आले, नैसर्गिक हक्काच्या नंतर मानवी हक्क आले. का? कारण की नैसर्गिक हक्क लिमिटेड होते, लाईफ, लिबर्टी आणि प्रॉपर्टी. ठीक आहे, पण आता ह्युमन राईट म्हणजे एखादा व्यक्ती ह्युमन म्हणून जन्माला आहे आला आहे म्हणून मानव म्हणून जन्माला आहे म्हणून त्याला जन्मजातच काही अधिकार प्राप्त आहेत आणि त्या अधिकारांना म्हटलं जातं मानवी हक्क.
आणि तिथं युनायटेड नेशन्स डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट, हे जे हक्क आहेत हे युनायटेड नेशन्स ने त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत, त्यालाच म्हणलं जातं युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. युनायटेड नेशन्सनी युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, युनायटेड नेशन्सचं जे डिक्लेरेशन आहे त्याला म्हटलं जातं युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. आणि ह्या युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स मध्ये मानवी हक्क नमूद केलेले आहेत आणि हे खरं तर खूप व्यापक आहेत. म्हणून मी जेव्हा आता रिलेशन मांडतो आहे, लक्षात घ्या, मी आता मानवी हक्क आता परत एकदा मी तुमच्या समोर एक मानवी हक्क आणि त्यांचं एक रिलेशन मांडतो आहे मित्रांनो, ठीक आहे. आपण रिलेशन मांडवत आहेत मानवी हक्क, मूलभूत हक्क आणि नैसर्गिक हक्क, ह्युमन राईट्स, फंडामेंटल राईट्स, नॅचरल राईट्स. तर मित्रांनो मानवी हक्क हे सर्वात जास्त व्यापक असतात. मानवी हक्क हे खूप व्यापक आहे कारण की ही संकल्पनामध्ये सर्व प्रकारचे हक्क या ठिकाणी मानवी हक्क म्हणून गृहीत धरले जातात. असे हक्क जे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स जे की युनायटेड नेशन्सने मंजूर केलेले आहे, ही एक मानवी हक्कांची सनद आहे. याच्याविषयी आपण नंतर अभ्यास करूया. त्या युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स मध्ये 30 राईट्स आहेत, 30 अधिकार आहेत आणि त्या खूपच व्यापक आहेत. तुम्ही जेव्हा तुम्ही ते युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स वाचता तुम्हाला लक्षात येईल सर्व प्रकारचे अधिकार त्या ठिकाणी इथे नमूद केलेले आहेत. म्हणून ही सर्वात व्यापक टर्म आहे. यानंतर काय आहे तर मूलभूत हक्क. त्यानंतर बघावं लागेल तर मूलभूत हक्क का, कारण की या ह्युमन राईट मधले किंवा युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स मधले काही हक्क भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क म्हणून त्यांना त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. कुठले हक्क आहेत ह्या युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स मध्ये नमूद केलेले हक्क आहेत आणि काही इतर हक्क सुद्धा आहेत, लक्षात घ्या. तर हे घटनेच्या कलम 12 ते कलम 35 मध्ये नमूद केलेले आहेत आणि स्पेसिफिकली जर सांगायचं झालं तर कलम 14 ते कलम 32 मध्ये त्याचं डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. असे फंडामेंटल राईट्स आहेत, त्याचे 6 ग्रुप्स आहेत, 6 गट आहेत. त्या 6 गटांचा आज आपण अभ्यास करणार आहोत आणि आपण पाहिलेलंच आहे की नॅचरल राईट नैसर्गिक हक्क म्हणजे राईट टू लाईफ, लिबर्टी अँड प्रॉपर्टी. या तीन हक्कांना त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, नैसर्गिक हक्क म्हटलं जातं. हे तीनच हक्क. मग तुम्ही सांगा मूलभूत हक्कामध्ये राईट टू लाईफ आहे आर्टिकल 21, आर्टिकल 19 जे आहे ते लिबर्टीच्या बाबतीत होतं आणि आर्टिकल 31 ठीक आहे राईट टू प्रॉपर्टी. ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये राईट टू प्रॉपर्टी सुद्धा होतं अंडर आर्टिकल 31. आज नाहीये, त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगेल आहे, पण ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये अंडर आर्टिकल 31 राईट टू प्रॉपर्टी सुद्धा इन्क्लूड केलेलं होतं. मग जेव्हा मी असा एक सेट काढेल, हे रिलेशन लक्षात घ्या मित्रांनो, ह्या रिलेशन मध्ये आता मला सगळ्यात महत्वाचा सगळ्यात व्यापक असा अधिकार कोणता आहे तर मानवी हक्क, ह्युमन राईट्स. हे सगळ्यात व्यापक आहेत, ठीक आहे. त्यानंतर काय म्हणावं लागेल, मानवी हक्कामधलेच काही हक्क जे घटनेमध्ये नमूद केलेले आहेत त्या न्याय प्रविष्ट आहेत त्यांना म्हटलं जातं मूलभूत हक्क. आणि काही मूलभूत हक्कांपैकी हे जे मूलभूत हक्क आहेत, मूलभूत हक्कांपैकी जे तीन हक्क आहेत त्यांना म्हटलं जातं नैसर्गिक हक्क. सो ह्युमन राईट, फंडामेंटल राईट अँड नॅचरल राईट, अशा पद्धतीने ह्या हक्कांचं मला रिलेशन मांडता येईल. तर मित्रांनो हे जो चार्ट आहे मी तुमच्या समोर काढलेला डायग्राम आहे, ही डायग्रामचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा त्याची नोट करून ठेवा, कारण की बऱ्याचदा याविषयी प्रश्न सुद्धा विचारले गेलेले आहेत. पूर्व परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्व प्रकारचे नैसर्गिक हक्क हे मूलभूत हक्क आहेत,
सर्व प्रकारचे नैसर्गिक हक्क हे मूलभूत हक्क आहेत. सर्व म्हणजे लाईफ, लिबर्टी, प्रॉपर्टी हे मूलभूत हक्क आहे. हे जनरल स्टेटमेंट असलं लक्षात घ्या. आज राईट टू प्रॉपर्टी हा मूलभूत हक्क नाही, पण जनरली ह्या स्टेटमेंटला तुम्हाला काय म्हणावं लागेल, करेक्ट म्हणावं लागेल. किंवा आणखीन एक स्टेटमेंट करतो, सर्व प्रकारचे मूलभूत हक्क हे मानवी हक्क म्हणू शकतो. सर्व प्रकारच्या मूलभूत हक्कांना, फंडामेंटल राईट्सला त्या ठिकाणी मानवी हक्क असं म्हणू शकतो. पण सर्व मानवी हक्क हे मूलभूत हक्क नाहीत. सर्व मूलभूत हक्क हे नैसर्गिक हक्क नाहीत. येत आहे लक्षात तुम्हाला? सर्व मानवी हक्क हे मूलभूत हक्क नाही, तर सर्व मूलभूत हक्क हे नैसर्गिक हक्क नाहीत. पण सर्व नैसर्गिक हक्कांना मूलभूत हक्क म्हटलं जाऊ शकतं. सर्व मूलभूत हक्कांना मानवी हक्कामध्ये सुद्धा नमूद केलं जाऊ शकतं. म्हणजेच मानवी हक्क ही एक व्यापक टर्म आहे. सगळ्यात मोठा जर सेट असेल तो आहे मानवी हक्काचा, ह्युमन राईट, त्यानंतर आहे फंडामेंटल राईट, आणि त्यानंतर आहे नॅचरल राईट. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण नॅचरल राईट आणि ह्युमन राईट याचा मूलभूत हक्कांशी काय संबंध आहे याच्याविषयी आपण चर्चा केली. तर मित्रांनो आपण चर्चा करत होतो मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये, आणि ह्या मूलभूत हक्कांच्या वैशिष्ट्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की दे आर नॉट जस्ट अ नॅचरल राईट. दे आर नॉट जस्ट अ नॅचरल राईट. दे आर नॉट जस्ट अ नॅचरल राईट म्हणजेच काय? फक्त नॅचरल नाही तर नॅचरल राईट पेक्षा व्यापक आहेत. फंडामेंटल राईट आपण पाहिलेले आहेत, हे नॅचरल राईट पेक्षा त्या ठिकाणी व्यापक आहेत. ठीक आहे, ते केवळ नैसर्गिक हक्क नव्हे आहेत. का? नैसर्गिक हक्कामध्ये तीनच हक्क येतात. तर जे काही फंडामेंटल राईट्स आहेत, फंडामेंटल राईट्स या तीन हक्काच्याही पलीकडे जाऊन आहेत. त्या तीन हक्कापेक्षाही जास्तीचे आहेत, म्हणून त्यांना फक्त म्हटलं होतं केवळ नैसर्गिक हक्क नव्हे आहेत. काही हक्क केवळ नागरिकांना उपलब्ध आहेत, एक्सक्लुसिव्ह टू सिटिझन्स. म्हणजे भारतामध्ये एका वेळेला सिटिझन्स असतील आणि काही बाहेरच्या देशातील व्यक्ती सुद्धा आलेले असतील, फॉरेनर सुद्धा असतील. म्हणजे भारतीय नागरिक आणि परदेशी नागरिक आपण असं म्हटू शकतो. पण सर्वचे सर्व अधिकार जे आहेत हे फक्त भारतीयांना नाहीत, सर्वचे सर्व अधिकार त्या ठिकाणी फॉरेन नॅशनल जे आहेत, परकीय नागरिक यांना सुद्धा अवेलेबल नाही. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की फक्त भारतीयांना, भारतीय नागरिकांनाच असणारे, उपलब्ध असणारे अधिकार 15, 16, 19, 29 आणि 30 हे पाच अधिकार जे आहेत ते फक्त भारतीय नागरिकांना आहेत. फक्त भारतीय नागरिकांनाच त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. ते फॉरेन नॅशनल, परकीयांना ते अधिकार उपलब्ध नाहीत. 15, 16, 19, 29, 30 हे लक्षातच ठेवा, पाठ करा. कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 30 याचं लक्षात ठेवण्याचं लॉजिक सुद्धा तुम्हाला मी सगळे आर्टिकल झाल्याच्या नंतर सांगेल आहे. आता एवढं लक्षात ठेवा, 15, 16, 19, 29 आणि 30 हे अधिकार फक्त भारतीयांनाच आहेत. काही हक्क हे नकारात्मक स्वरूपाचे आहेत, तर काही हक्क हे सकारात्मक स्वरूपाचे आहेत. आता नकारात्मक स्वरूपाचे का आहेत? कारण की ते राज्य संस्थेवरती काही लिमिटेशन, मर्यादा टाकतात, म्हणून ते नकारात्मक आहेत. की राज्य संस्थांनी हे करायला नको, राज्य संस्थांनी ते करायला नको, अशा पद्धतीने ते नकारात्मक असतात. तर काही हक्क सकारात्मक असतात, जसं की आपण आर्टिकल 21 ये घेऊ, राईट टू एज्युकेशन. या ठिकाणी राज्य संस्थेवरती काही मर्यादा टाकल्या नाही, तर राज्य संस्थेला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? की राज्य संस्थेनी 6 ते 14 वर्ष वयोगटातील जे काही भारतीय बालक आहेत, किंवा भारतीय आणि इतरही असेल, भारतामध्ये राहणारे जे काही 6 ते 14 बालक असतील, त्यांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं दिलं गेलं पाहिजे, अशी त्या ठिकाणी जबाबदारी टाकलेली आहे. ही जबाबदारी कोणावरती टाकलेली आहे? राज्य संस्थेवरती टाकलेली आहे. म्हणूनच अशा पद्धतीच्या अधिकारांना काय म्हटलं जातं? सकारात्मक अधिकार म्हटलं जातं. आणि काही ठिकाणी मर्यादा टाकलेल्या आहेत, लिमिटेशन्स टाकलेले आहेत, त्या मर्यादा किंवा अशा अधिकारांना त्या ठिकाणी निगेटिव्ह, नकारात्मक स्वरूपाचे अधिकार असं म्हटलं जातं. आता मूलभूत हक्क अमर्याद नाहीत. मूलभूत हक्क हे अमर्याद नसून काय आहेत? गुणात्मक आहेत, क्वालिफाईड आहेत. याचा अर्थ समजून घ्या.
अमर्याद नाहीत. एक लक्षात घ्या, एका व्यक्तीचे जे काही अधिकार आहेत, एका व्यक्तीचे जे अधिकार आहेत त्यांनी अमर्याद स्वरूपात जर वापरायला चालू केलं तर इतर व्यक्तींच्या अधिकारावरती मर्यादा येऊ शकते. इतर व्यक्तींच्या अधिकारावरती मर्यादा येऊ शकते. किंवा आणखीन दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर व्यक्तिगत अधिकार किंवा व्यक्तीचे काही अधिकार आहेत हे व्यक्तीच्या अधिकाराप्रमाणेच सोसायटीचे सुद्धा काही अधिकार आहेत, समाजाचे सुद्धा काही अधिकार आहेत. का? कारण की व्यक्ती हा समाजाचाच भाग आहे, म्हणून ह्या दोघांमध्ये त्या ठिकाणी बॅलेन्स ठेवणं, ह्या दोघांमध्ये बॅलेन्स ठेवणं खूप आवश्यक असतं, या ठिकाणी संतुलन असणं खूप आवश्यक आहे. म्हणूनच ह्या व्यक्तीचे अधिकार हे अमर्याद असू शकत नाहीत, त्याच्यावरती काही मर्यादा. मग तुम्हाला लक्षात येत असेल अधिकारांद्वारे फक्त आपण राज्य संस्थेवरतीच मर्यादा टाकलेल्या नाही, तर काही अधिकारांद्वारे किंवा त्या अधिकारांच्या बाबतीत, त्या अधिकारांच्या वापराच्या बाबतीत व्यक्तींवरती सुद्धा त्या ठिकाणी काही मर्यादा टाकलेल्या आहेत. त्या मर्यादा ज्या आहेत त्या व्यक्तीवरती सुद्धा आहेत, व्यक्तीवरती सुद्धा त्या ठिकाणी काही मर्यादा टाकलेल्या आहेत, लिमिटेशन आहेत. आता हे का आहे लक्षात घ्या. समजा आता मी तुम्हाला म्हणतोय की राईट टू फ्रीडम, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, तुमचं मत मांडण्याचा अधिकार घटनेच्या कलम 19 तुम्हाला दिलेला आहे. आता तुमचं मत मांडत असताना जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या विरोधात टीका करत आहात आणि ती टीका करत असताना पातळी सोडून जर तुम्ही टीका करत असाल तर चालेल का? येते लक्षात तुम्हाला की सध्याचं आपण एक उदाहरण घेऊ. तुम्ही प्रशांत भूषण आणि कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट न्यायालयाचा अवमान पाहिला असेल. प्रशांत भूषण यांना घटनेने कलम 19 ने दिलेला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, बरोबर. ह्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये त्यांनी त्यांचं मत मांडलं, पण त्या मताद्वारे काय झालं, न्यायालयाचा अनादर झाला. मग न्यायालयाने त्यांच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, न्यायालयाची अवमान याचिका दाखल केली आणि त्याबद्दल त्यांना दोषी सुद्धा त्या ठिकाणी ठरवलं गेलेलं आहे. म्हणजेच काय, प्रशांत भूषण यांनी जे व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार वापरला तो अमर्याद स्वरूपात वापरला असं कोर्टाचं म्हणणं आहे की त्यावरती असणाऱ्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादामध्येच त्यांनी तो अधिकार वापरणं आवश्यक होतं. ह्या अमर्याद अधिकार वापरला गेला म्हणजेच ते करत असताना त्यांनी न्यायालयाचा अवमान केला. म्हणजेच काय, जो अधिकार आहे एका व्यक्तीचा अधिकार जर अमर्याद प्रमाणे जर वापरण्यात आला तर इतर व्यक्तीच्या किंवा संस्थेचा किंवा राज्य संस्थेच्या अधिकारावरती मर्यादा येऊ शकतात, त्यांचा अवमान केला जाऊ शकतो. आणि मी तुम्हाला एक उदाहरण देत होतो की जर एखाद्या व्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग घेऊन तुम्ही जर एखाद्या व्यक्तीवरती टीका करत असाल तर ती टीका करत असताना तुम्हाला काही मर्यादा चा भान असणं सुद्धा आवश्यक आहे त्या ठिकाणी. अदरवाईज काय होऊ शकतं, तुमच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो. कारण की तुम्ही जे शब्द वापरले जातात त्या शब्दामुळे इतर लोकांना त्रास होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. म्हणजे जे हक्क आहेत ते हक्क अमर्याद नाहीत, मूलभूत हक्क हे अमर्याद नसून त्या ठिकाणी क्वालिफाईड आहेत, गुणात्मक आहेत. गुणात्मक आहेत याचा अर्थ म्हणजेच काय, त्याच्यावरती काही मर्यादा टाकल्या जाऊ शकतात, पण त्या मर्यादा काय असतील, त्या मर्यादा संविधानामध्ये सांगणं आवश्यक आहे. संविधानाने टाकून दिलेल्या मर्यादाच्या कक्षेतच, संविधानाने राखून दिलेल्या मर्यादेच्या कक्षेत त्या ठिकाणी तुम्हाला हे मूलभूत हक्कांचा वापर करणं आवश्यक आहे. तर मूलभूत हक्क हे अमर्याद नाही, तर मूलभूत हक्क हे काय आहेत, क्वालिफाईड आहेत, गुणात्मक आहेत. त्यानंतर जस्टिसिएबल मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत, त्याचाही विषय आपण डिस्कस केलेला आहे. बहुतेक हक्क राज्य संस्थेच्या असंगत कृतीच्या आर्बिट्ररी ऍक्शनच्या विरुद्ध उपलब्ध आहेत, मात्र काही हक्क खाजगी व्यक्तींविरुद्धही उपलब्ध आहेत. खाजगी व्यक्तींविरुद्ध उपलब्ध असणारा अधिकाराचं उदाहरण द्यायचं झालं तर अबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी, आर्टिकल 17 अबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी. मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करता येते, लक्षात घ्या, मूलभूत हक्क मध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला दिलेला आहे. संसदेला अंडर आर्टिकल 368 चा वापर करून मूलभूत हक्कामध्ये त्या ठिकाणी दुरुस्ती करता येऊ शकते. 368 मध्ये डिटेल प्रोसिजर सुद्धा दिलेली आहे की कशा पद्धतीनं प्रक्रियेद्वारा संविधानामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते आणि संविधानामधल्या
मूलभूत हक्कांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी दुरुस्ती करता येऊ शकते, पण या ठिकाणी न्यायालयाने काही लिमिटेशन टाकलेल्या आहेत, मर्यादा टाकलेल्या आहेत. त्या मर्यादा म्हणजे बेसिक स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, घटनेची मूलभूत संरचना. मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करता येते. जे संसदेला इन जनरल स्टेटमेंट आलं तुम्हाला की संसदेला मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करता येते, तर स्टेटमेंट बरोबर आहे. पण याचा अर्थ असा नाही की संसदेला प्रत्येक अधिकार बदलण्याचा अधिकार आहे. येते लक्षात तुम्हाला, मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे, पण म्हणून संसद आर्टिकल 14 मध्ये बदल करू शकत नाही, आर्टिकल 19 मध्ये बदल करू शकत नाही, आर्टिकल 21 मध्ये त्या ठिकाणी बदल करू शकत नाही. का? कारण की हे आर्टिकल जे आहेत हे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहेत. आणि बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मी तुम्हाला सांगितलेलं होतं, केशवानंद भारती केस, केशवानंद भारती केस, ह्या केसमध्ये भारतीय संविधानाची मूलभूत संरचना ही संकल्पना त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टने मांडली, आणि तेव्हापासून ते लिमिटेशन आलं संसदेवरती, संसदेच्या अमेंडमेंट अथॉरिटीवरती, दुरुस्तीच्या अधिकारावरती त्या ठिकाणी हे लिमिटेशन आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजेच मला म्हणावं लागेल मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती संसदेला दुरुस्ती करता येते, पण अशी दुरुस्ती बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन संविधानाच्या मूलभूत संरचनेच्या विरोधात जाता कामा नये. मग हे बेसिक स्ट्रक्चर आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? हे ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टला आहे. सुप्रीम कोर्टच सांगू शकतं की एखादी प्रोव्हिजन बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे की नाही. त्या पद्धतीने आणि त्या लिमिटेशन मध्येच संसदेला मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते. त्याच्यापेक्षा जास्तीची दुरुस्ती त्या ठिकाणी करता येणार नाही. किंवा जर अशा पद्धतीची जर दुरुस्ती केली गेली तर सुप्रीम कोर्ट काय करेल, त्या घटना दुरुस्तीला नल अँड व्हॉइड म्हणून घोषित करेल, नल अँड व्हॉइड म्हणून त्या ठिकाणी घोषित करू शकते. मूलभूत हक्क स्थगित करता येऊ शकतात का? हो. तर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रपती कलम 20 व 21 मधील हक्क वगळता इतर हक्क स्थगित करू शकतात. डिटेलमध्ये आपण आणीबाणीच्या वेळेस पाहूयात. बहुतेक मूलभूत हक्क आपोआपच अंमलात येतात, हे एक महत्वाचं आहे लक्षात घ्या. दे आर डायरेक्टली एनफोर्सिएबल, किंवा त्यालाच म्हणलं जातं सेल्फ एक्झिक्युटरी. तर काहींना अंमलात आणण्यासाठी संसदीय कायदा करण्याची गरज असते. जसं अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटीच्या बाबतीत सिव्हिल राईट्स ऍक्ट हा कायदा बनवला गेला, त्याच पद्धतीने आर्टिकल 23 ठीक आहे, एक्सप्लॉइट फ्रीडम फ्रॉम द एक्सप्लॉयटेशन जे आहे आर्टिकल 23 आणि आर्टिकल 24 याचा अभ्यास करताना तुम्हाला लक्षात येईल त्या ठिकाणी याच्या अंमलबजावणीसाठी संसदेला कायदा करण्याची आवश्यकता असते. पण बहुतेक हक्क जे आहेत ते डायरेक्टली एन्फोर्सिएबल असतात और ऑटोमॅटिकली एन्फोर्सिएबल असतात, ऑटोमॅटिकल. त्यासाठी संसदेला कायदा करण्याची किंवा संसद कायदा करेपर्यंत वाट बघण्याची आवश्यकता नसते. घटनेमध्ये ते अधिकार नमूद केलेले आहेत आणि त्या अधिकारांप्रमाणे त्या ठिकाणी अंमलबजावणी होणं आवश्यक असतं. तर अशा पद्धतीने आपण मित्रांनो मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये यांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आता त्यानंतर आपण भारतीय घटनेतील मूलभूत हक्क नेमके कोणते कोणते आहेत त्याचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. तर भारतीय घटनेमध्ये फंडामेंटल राईट्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन मूळ घटनेमध्ये मूलभूत हक्कांचे 7 गट देण्यात आले होते. समानतेचा हक्क, राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल 14 टू आर्टिकल 18, स्वातंत्र्याचा हक्क, राईट टू लिबर्टी किंवा फ्रीडम या ठिकाणी फ्रीडम 19 ते आर्टिकल 22 च्या दरम्यान मांडलेले आहेत, शोषणाविरुद्धचा हक्क राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन आर्टिकल 23 आर्टिकल 24, धर्म स्वातंत्र्याचा हक्क फ्रीडम ऑफ रिलीजन कलम 25 ते कलम 28, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 ते 30, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स कलम 29 ते 30, संपत्तीचा हक्क कलम 31. ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये संपत्तीचा हक्क सुद्धा होता, पण 44व्या घटना दुरुस्ती 1978 ला हा हक्क त्या ठिकाणी काढून टाकण्यात आला. मग आज काय आहे राईट टू प्रॉपर्टी? राईट टू प्रॉपर्टी संपत्ती, संपत्तीचा हक्क हा ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 31 मध्ये होता, पण आर्टिकल 31 मधनं 44व्या घटना दुरुस्ती, लक्षात ठेवा बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे, 44व्या घटना दुरुस्ती 1978 या घटना दुरुस्तीने हा अधिकार काढून टाकण्यात आला आणि आता तो 300A आर्टिकल 300A चा भाग आहे. म्हणजेच मी जर असं म्हटलो तुम्हाला राईट टू प्रॉपर्टी इज अ फंडामेंटल राईट,
मला काय म्हणावं लागेल, चूक का? कारण की राईट टू प्रॉपर्टी वॉज फंडामेंटल राईट, तो एकेकाळी मूलभूत अधिकार होता, पण आज आहे का? नाही. राईट टू प्रॉपर्टी इज नॉट अ फंडामेंटल राईट, आज तो मूलभूत अधिकार नाही. पण जर मी असं स्टेटमेंट केलं की राईट टू प्रॉपर्टी, संपत्तीचा हक्क हा एक संविधानिक हक्क आहे, परत एकदा वाचतो, राईट टू प्रॉपर्टी हा एक संविधानिक हक्क आहे. तर ह्या स्टेटमेंटला त्या ठिकाणी बरोबर म्हणावं लागतं का, संविधानामधल्या कलम 300A मध्ये या ठिकाणी या हक्क नमूद केलेला आहे, हा एक संविधानिक हक्क आहे. आणि आणखीन एक स्टेटमेंट केलं, राईट टू प्रॉपर्टी हा एक कायदेशीर हक्क आहे. तर या ठिकाणी ह्या स्टेटमेंटला सुद्धा मला बरोबर म्हणावं लागेल. म्हणजेच जर मला फायनली सांगायचं झालं तर मला म्हणावं लागेल, राईट टू प्रॉपर्टी, संपत्तीचा हक्क हा आज मूलभूत हक्क नाही, मूलभूत हक्क नाही. तर काय आहे? तो एक कायदेशीर हक्क आहे, लीगल राईट आहे, किंवा कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे, संविधानिक हक्क आहे. 44वी घटना दुरुस्ती 1978, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि सातवा ग्रुप म्हणजे घटनात्मक उपायांचा हक्क, कलम 32. तर आज काय म्हणावं लागेल मला, मूळ घटनेमध्ये 7 गट देण्यात आले होते, पण आज काय आहेत, 6 राईट्स आहेत, 6 ग्रुप्स ऑफ राईट्स, लक्षात घ्या, 6 ग्रुप्स ऑफ राईट्स त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. ते 6 ग्रुप ऑफ राईट्स म्हणजे राईट टू इक्वॅलिटी, राईट टू फ्रीडम, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, फ्रीडम ऑफ रिलीजन, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट, अँड राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रिमेडी. समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, शैक्षणिक व सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपायांचा हक्क, अशा 6 गटामध्ये घटनेतील मूलभूत हक्कांचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलं जाऊ शकते. त्या ठिकाणी आता आपण एक एक आर्टिकलचा डिटेल मध्ये आपण अभ्यास करायला जाऊ. मित्रांनो लक्षात घ्या, फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क हे खूपच महत्वाचा भाग आहे, म्हणून आपण याला शांतपणे तेवढा वेळ देऊन समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्यावरती विचारले गेलेले प्रश्न सुटले पाहिजेत. तर कलम 12, ठीक आहे, आर्टिकल 12 टू आर्टिकल 35, एक एक आर्टिकल आपल्याला समजून घ्यायचा आहे. आर्टिकल 12 ज्यामध्ये राज्यसंस्थेची व्याख्या केलेली आहे, डेफिनेशन ऑफ स्टेट, ठीक आहे. आता त्याच्या अगोदर आपण काही गोष्टींचा आपण एक थोडक्यात अभ्यास. मित्रांनो तुम्ही मला सांगा, हे शब्द जे आहेत, स्टेट, नेशन आणि कंट्री, राज्य, कंट्री म्हणजे देश, आणि नेशन, ठीक आहे, नेशनला मराठीमध्ये पर्यायी शब्द काय म्हणावं लागेल, ठीक आहे, माझ्या आता लक्षात येत नाही, मी तुम्हाला आठवल्यावर लगेच सांगेल. तर ह्या संकल्पनांचा आपण एक कंपॅरेटिव्हली स्टडी करूयात. स्टेट, राज्य. आता जेव्हा मी स्टेट हा शब्द इन जनरल वापरतो, तेव्हा ह्या स्टेट ह्या शब्दाचा अर्थ काय असतो, राज्य संस्था, ठीक आहे, स्टेट ह्या शब्दाचा असतो अर्थ राज्य संस्था. इथं लक्षात घ्या, मी जेव्हा पॉलिटीमध्ये राज्यशास्त्रामध्ये स्टेट शब्द वापरतो म्हणजेच घटक राज्य नाही, प्रत्येक वेळेला याचा अर्थ घटक राज्य, कारण की भारतीय संविधानामध्ये किंवा भारतीय शासन प्रणालीमध्ये काय, केंद्र शासन आहे आणि राज्य शासन सुद्धा आहे, बरोबर आहे. पण जेव्हा मी इन जनरल स्टेट शब्द वापरतो, स्टेट ह्या शब्दाचा अर्थ ते घटक राज्य नाही, ठीक आहे, राज्य संस्था. मग जेव्हा मी स्टेट शब्द वापरतो, स्टेट इज अ पॉलिटिकल टर्म, स्टेट काय आहे, एक पॉलिटिकल टर्म, राजकीय. जेव्हा स्टेट वापरतो म्हणजेच काय, स्टेट म्हणलं की शासन व्यवस्था आली, एक शासन व्यवस्था आहे, राज्य संस्था आहे, शासन व्यवस्था. मग या शासन व्यवस्थेचे 3 अंग मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत, काय आहेत, कार्यकारी, कायदेमंडळ, न्यायमंडळ, म्हणजे एक शासन व्यवस्था आहे, ठीक आहे. त्याच पद्धतीने लोक आहेत, पीपल, त्याच पद्धतीने टेरिटरी, हा एक भूभाग आहे, टेरिटरी, भूभाग, भूप्रदेश, ज्या भूप्रदेशावरती सोवर्निटी कुणाची आहे, त्या राजसंस्थेची त्या ठिकाणी सोवर्निटी आहे,
सार्वभौमत्व असणारी ही एक राज्य संस्था आहे, दॅट इज स्टेट. आता जेव्हा कंट्री हा शब्द असतो, त्या कंट्री ह्या शब्दाचा अर्थ इन जनरल काय होतो, कंट्री म्हणजेच भूप्रदेश म्हणजेच टेरिटोरी. कंट्री हा कन्सेप्ट काय आहे, टेरिटरीशी हा भौगोलिक संकल्पना, कंट्री ही भौगोलिक संकल्पना. भौगोलिक संकल्पना इट्स अ जिओग्राफिकल टर्म, स्टेट इज अ पॉलिटिकल टर्म, कंट्री इज अ जिओग्राफिकल टर्म, भौगोलिक संकल्पना आहे. का, कारण की जेव्हा मी कंट्री म्हणतो तेव्हा मी खरं तर काय म्हणतो, एका कुठल्या तरी भूप्रदेशाकडे किंवा देश टेरिटरीकडे त्या ठिकाणी माझा निर्देश असतो. आणि नेशन जेव्हा शब्द वापरतो, नेशन ह्या शब्दाचा जर प्रॉपर अर्थ जर घ्यायचा झालं तर ज्याला असं म्हणून कोम शब्द जो आहे, हिंदीमध्ये एक शब्द आहे त्या लक्षात घ्या, कोम. कोम, ठीक आहे, हिंदीमध्ये शब्द आहे मेरा कोम, तेरी कोम. लक्षात येतं तुम्हाला, हा कोम हा शब्द हा प्रॉपर नेशन शब्दाचं त्या ठिकाणी ट्रान्सलेशन होऊ शकतं. पण लक्षात घ्या, नेशन हा एक सायकोलॉजिकल टर्म आहे, इट्स अ सायकोलॉजिकल कन्स्ट्रक्ट. म्हणजेच काय मला म्हणायचंय, नेशन ही एक अशी भावना आहे, नेशन ही एक भावना आहे. कोणती भावना आहे, तर आपण सर्व भारतीय असण्याची भावना. आपण सर्व भारतीय असणार करणार, आपण जेव्हा नॅशनल प्लेज म्हणतो, वी आर द इंडियन्स अँड ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, ही जी फ्रॅटर्निटी बंधुत्वाची जी भावना आहे त्यालाच म्हणलं जातं नेशन. त्याच भावनेपासून नेशन चा त्या ठिकाणी ओरिजिन होतो. नेशन इज अ सायकोलॉजिकल कन्स्ट्रक्ट. आणि नेशन किंवा नॅशनलिझम हे शब्द लक्षात घ्या तुम्ही. का, कारण की हा भारत हा एक भूप्रदेश जो आहे, या भूप्रदेशामध्ये असलेली ही एक राज्य संस्था आहे, स्टेट आहे, आणि ह्या भूप्रदेशामध्ये असणारे लोक आहेत, आणि ह्या सर्वांचं मिळून या ठिकाणी एक नेशन आहे. ठीक आहे, तर नेशन इज अ सायकोलॉजिकल टर्म, कंट्री इज अ टेरिटोरियल भौगोलिक संकल्पना आहे, तर स्टेट ही काय आहे, एक पॉलिटिकल टर्म आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, पण जेव्हा मी राज्य संस्थेच्या राज्यशास्त्राच्या बाबतीत स्टेट हा शब्द वापरतो तेव्हा घटक राज्य नाही तर जनरल राज्य संस्था. मग या स्टेटच्या डेफिनेशन मध्ये काय यायला पाहिजे याच्या विषयी आपण आता अभ्यास करणार आहोत. तर राज्य संस्थेची व्याख्या, आर्टिकल 12 मध्ये एक राज्य संस्थेची व्याख्या केलेली आहे, ती भाग 3 च्या बाबतीत लागू होते. ठीक आहे, भाग 3 म्हणजे फंडामेंटल राईट्सच्या बाबतीत जेव्हा जेव्हा स्टेट ह्या शब्दाचा उल्लेख केला जाईल, म्हणजेच राज्य संस्था या शब्दाचा उल्लेख केला जाईल, तेव्हा ह्या राज्य संस्था या शब्दामध्ये काय काय येईल याचा उल्लेख जो आहे त्या कलम 12 मध्ये केलेला आहे. अशाच पद्धतीचा उल्लेख भाग 4 च्या बाबतीत सुद्धा आहे, भाग 4 च्या बाबतीत सुद्धा आहे, आर्टिकल 36. ठीक आहे, कलम 36 भाग 4 डीपीएसपी जे आहेत त्याच्यामध्ये आर्टिकल 36 मध्ये सुद्धा अशा पद्धतीचीच व्याख्या केलेली आहे. तर कलम 12 आणि कलम 36 जे आहेत त्याच्यामध्ये सांगितलेली जी व्याख्या आहे ती सारखीच आहे, म्हणून हे पण तुम्ही लक्षात घ्या. तर काय सांगितलेलं आहे, राज्य संस्था म्हणजे काय, राज्य संस्था या शब्दोल्लेखात काय काय समाविष्ट होतं. तर सर्वप्रथम भारत सरकार व संसद, म्हणजेच संघ राज्य शासनाची कार्यकारी व कायदेविषयक अंग, म्हणजे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ. लक्षात घ्या, या ठिकाणी न्याय मंडळ येत नाही, न्याय मंडळ येत नाही, पण याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतच आहे की न्याय मंडळ च्या बाबतीत काय म्हणावं लागेल हे मी तुम्हाला सांगेल. तर काय, सगळ्यात प्रथम राज्य संस्था हा शब्द जेव्हा येईल त्याचा अर्थ भारत सरकार व संसद म्हणजेच कार्यकारी मंडळ. मग भारताचं कार्यकारी मंडळ म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामध्ये प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, ठीक आहे, अँड अटर्नी जनरल, या सर्वांना मिळून काय म्हटलं जातं, कार्यकारी मंडळ भारत सरकार. ठीक आहे, संसद, मग संसदेचे दोन्ही सभागृह आले याला काय म्हटलं जाते, राज्य संस्था म्हटलं जाईल. त्याच वेळेला तुम्ही लक्षात घ्या, न्याय मंडळ या ठिकाणी लिहिलेलं नाही. त्याच पद्धतीने घटक राज्य आहे, घटक राज्यातील शासन व विधिमंडळ म्हणजेच घटक राज्याची शासनाची कार्यकारी व कायदेविषयक अंग.
सर्व स्थानिक स्वराज्य संस्था मग नगरपालिका पंचायती जिल्हा मंडळे किंवा इतर न्यास असतील त्यांना सुद्धा त्या ठिकाणी स्टेट या डेफिनेशन खाली गणलं जातं. तसेच भारताच्या भूमीतील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर सर्व प्राधिकरण भारत भूमीमध्ये असणारे जे काही प्राधिकरण किंवा संस्था आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं असेल स्टेट बँक ऑफ इंडिया ठीक आहे एल आय सी ओ एन जी सी कोल इंडिया लिमिटेड त्या काय आहेत भारत सरकारच्या नियंत्रणाखाली ह्या एक कॉर्पोरेशन आहेत संस्था आहेत त्या भारताच्या भूमीमध्ये म्हणजे अशा भारत सरकारचे बरेचसे सार्वजनिक उपक्रम आहेत ते सर्व उपक्रम काय असतील स्टेट ह्या डेफिनेशन खाली येतील. सर्वोच्च न्यायालयाच्या मते आणि पाचवा मुद्दा जो आहे ते लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालयाच्या मते सरकारच्या वतीने काम करणाऱ्या खाजगी एजन्सी सुद्धा कलम 12 च्या प्रयोजनार्थ राज्य संस्था असल्याचा त्या ठिकाणी निकाल न्यायालयाने दिला आहे. त्या ठिकाणी उदाहरण मी तुम्हाला देतो आधार ठीक आहे आधार कार्ड ची नोंदणी जी केलं गेलेलं होतं आधार कार्डच्या नोंदणीचं काम जे केलं गेलेलं होतं ते सरकारने केलं गेलं होतं का नाही तर सरकारने एका प्रायव्हेट एजन्सीला म्हणजे एका प्रायव्हेट प्लेअरला त्या ठिकाणी हे काम विभागून दिलं होतं वाटून दिलेलं होतं बऱ्याचशा प्रायव्हेट कंपनीजला. मग ह्या प्रायव्हेट कंपनीज किंवा ज्या एजन्सीज होत्या त्या सरकारच्या वतीने त्यांनी काय केलेलं होतं आधार कार्डची नोंदणी केलेली होती म्हणून ह्या प्रायव्हेट एजन्सी सुद्धा स्टेट या डेफिनेशन खाली येतात का कारण की अशा एजन्सी सर्वोच्च न्यायालयाच्या मते सरकारच्या वतीनं काम करणाऱ्या ज्या काही खाजगी कंपन्या एजन्सी ज्या आहेत त्या सुद्धा कलम 12 प्रयोजनार्थ राज्य संस्था म्हणून म्हटलं जाईल. येते लक्षात मित्रांनो तर मूळ मुद्दा तुम्हाला काय आहे आपल्याला डेफिनेशन ऑफ स्टेट या डेफिनेशन मध्ये काय काय यायला पाहिजे आहे याचा अभ्यास करायचा आहे. तर थोडक्यात आपण लक्षात घेऊ स्टेट या डेफिनेशन खाली काय येईल याचा एक आपण रिव्हिजन त्या ठिकाणी करू. मग स्टेट ह्या डेफिनेशन खाली काय काय येईल राज्य संस्था ह्या डेफिनेशन खाली काय त्याचा सगळ्यात महत्वाचा अंग म्हणजे काय सेंट्रलला सेंट्रल लेवलवरती केंद्रीय लेवलवरती काय सेंट्रल गव्हर्नमेंट आणि सेंट्रल पार्लमेंट स्टेट लेवलला काय येईल स्टेट गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचं स्टेट लेजिस्लेचर. थर्ड लेवलला काय आपल्याकडे लोकल गव्हर्नमेंट आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत मग स्थानिक स्वराज्य संस्था ह्या नागरी आहेत नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण मग ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका ते महानगरपालिका असतील किंवा इतर न्यास काही मंडळ असतील किंवा इतर न्यास स्थापन केले गेलेले असतील ते न्यास म्हणजे लोकल बॉडीज आहेत त्या ठीक आहे. तीन लक्षात घ्या जसं भारतामध्ये थ्री टीयर गव्हर्नमेंट स्ट्रक्चर म्हटलं जातं सगळ्यात वरती आहे सेंट्रल गव्हर्नमेंट त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंट मधला सेंट्रल लेवलवरती सेंट्रल गव्हर्नमेंट पार्लमेंट स्टेट लेवलवरती स्टेट गव्हर्नमेंट स्टेट लेजिस्लेचर आणि लोकल गव्हर्नमेंट मधल्या दोन्ही अर्बन आणि रुरल लोकल गव्हर्नमेंट किंवा इतर न्यास जे किंवा मंडळ असतील डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी या ज्या स्थापन केल्या जातात त्या सर्व स्टेट या डेफिनेशन खाली येतील. ह्या तीन भाग आले तुम्हाला लक्षात आले पण या ठिकाणी लक्षात घ्या जे काही न्याय मंडळ आहे ज्युडिशियरी ज्युडिशियरीला मी इन्क्लूड केलेलं आहे का तर ज्युडिशियरी न्याय मंडळाला या ठिकाणी मी इन्क्लूड केलेलं नाही. त्याच पद्धतीने आणखीन काय असतील सरकारी उपक्रम सरकारच्या कंपनी असतील सरकारच्या मालकीच्या कंपन्या किंवा सरकारने स्थापन केलेले काही उपक्रम असू शकतील या ठिकाणी किंवा सरकारने स्थापन केलेल्या संस्था असतील किंवा महामंडळ असतील लक्षात घ्या या सर्वांना जसं इलेक्ट्रिसिटी बोर्ड हे एक महामंडळ ठीक आहे. मग अशा पद्धतीचे सर्व काय आहेत स्टेट या डेफिनेशन खाली येतात. आणि पाचवा मुद्दा अ प्रायव्हेट एजन्सी वर्किंग ऑन द बिहाफ ऑफ द स्टेट राज्य संस्थेच्या वतीनं काम करणारी प्रायव्हेट एजन्सी सुद्धा त्या ठिकाणी स्टेट डेफिनेशन खाली येईल. वर्किंग ऑन द बिहाफ ऑफ द स्टेट ऑर गेटिंग द फंडिंग फ्रॉम द स्टेट त्याला फंडिंग स्टेट कडनं होते किंवा वर्किंग ऑन द बिहाफ ऑफ द स्टेट अशा प्रायव्हेट एजन्सीला त्या ठिकाणी स्टेट असं म्हणता येईल. आता लक्षात घ्या या ठिकाणी एक अनएडेड स्कूल आहे विना अनुदानित शाळा आहे
मग हे अनएडेड स्कूल विनाअनुदानित शाळा आहे त्याला फंडिंग होत नाही मग हे स्टेटचं डेफिनेशन येईल का अनएडेड स्कूल तर येस का कारण की शिक्षण देणं हे प्राथमिक कर्तव्य कोणाचं आहे शिक्षण देणं हे प्राथमिक कर्तव्य स्टेटचं आहे राज्य संस्थेचं आहे मग राज्य संस्थेच्या वतीनं त्या अनएडेड स्कूल ज्या आहेत विनाअनुदानित शाळा त्या ठिकाणी शिक्षण देतात म्हणून ते स्टेट डेफिनेशन खाली येतात येते लक्षात तुम्हाला आता ज्युडिशरीच्या बाबतीत तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे ज्युडिशरीचे दोन त्या ठिकाणी भाग आपण पाडू एक न्यायिक बाजू न्यायिक कर्तव्य आणि दुसरं आपण म्हणू गैर न्यायिक कर्तव्य गैर न्यायिक कर्तव्य ठीक आहे म्हणजेच काय न्यायिक म्हणजे ज्युडिशियल ड्युटीज आहे ज्युडिशरीच्या काही नॉन ज्युडिशियल म्हणजे हे प्रशासनिक असू शकत प्रशासनिक कार्य ज्युडिशरीचे प्रशासनिक कार्य असू शकतात मग ज्युडिशरी जेव्हा गैर न्यायिक कर्तव्य बजावत असते तेव्हा ती स्टेट डेफिनेशन खाली येते जेव्हा गैर न्यायिक कर्तव्य बजावत असते तेव्हा ती स्टेट डेफिनेशन खाली येते पण जेव्हा ती न्यायिक कर्तव्य बजावत असते ज्युडिशियल राईट तेव्हा ती स्टेट डेफिनेशन खाली येत नाही हे लक्षात घ्या जेव्हा न्यायिक कर्तव्य बजावत असते तेव्हा त्या ठिकाणी स्टेट डेफिनेशन खाली येत नाही तर गैर न्यायिक कर्तव्याच्या बाबतीत ज्युडिशरीला स्टेटचा भाग संबोधलं जातं राज्य संस्थेचा भाग संबोधलं जातं आणि लक्षात मग राज्याच्या वतीनं करते का तर नाही म्हणावं लागेल एक दुसरं राज्य त्याला फंडिंग करत आहे का पैसा देत आहे का बीसीसीआय ला नाही तर बीसीसीआय स्वतः पैसा उभारत आहे म्हणून काय म्हटलं जातं बीसीसीआय ही स्टेट डेफिनेशन खाली येत नाही स्टेट डेफिनेशन खाली बीसीसीआय ही संस्था येत नाही ठीक आहे अशा पद्धतीच्या ज्या संस्था आहेत त्यांना स्टेट डेफिनेशन खाली आणता येणार नाही का कारण की ते राज्याच्या वतीनं काम करत नाहीत राज्य संस्थेच्या वतीनं आणि राज्य शासनाकडून त्यांना फंडिंग येत नाही म्हणून बीसीसीआय ला स्टेट डेफिनेशन खाली आणता येत नाही ओके मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल आता स्टेट डेफिनेशन मध्ये काय आहे मी रिवाइज करतो काय आहे सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल पार्लमेंट स्टेट गव्हर्नमेंट स्टेट लेजिस्लेचर लोकल गव्हर्नमेंट नंतर सरकारच्या मालकीच्या कंपन्या उपक्रम संस्था महामंडळ न्यास सर्वच येईल आणि पाचवं एनी प्रायव्हेट एजन्सी वर्किंग ऑन द बियॉन्ड ऑफ द स्टेट ऑर रिसिव्हिंग फंड्स आउट ऑफ द स्टेट इज कॉल्ड स्टेट न्याय मंडळाच्या बाबतीत मला म्हणावं लागेल की ज्युडिशियरी जर गैर न्यायिक काम करत असेल म्हणजे प्रशासकीय काम करत असेल म्हणजे जर ज्युडिशियरीला अपॉइंटमेंट करायचं आहे ज्युडिशियरी मध्ये काही नेमणुका करायच्या आहेत किंवा ज्युडिशियरी मध्ये न्यायव्यवस्थेमध्ये काही पदांची भरती करायची असेल तेव्हा ह्या प्रशासनिक कार्याच्या बाबतीत ज्युडिशरीला स्टेट या डेफिनेशन खाली आणता येईल पण जेव्हा ज्युडिशरी त्यांचं न्यायिक कर्तव्य बजावत असते आणि जेव्हा सुप्रीम कोर्टचे अधिकार आपण पाहिलेले होते त्या अधिकारामधल्या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी आल्या सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जे अधिकार आहेत ठीक आहे मग प्रारंभिक अधिकार असतील रिट ज्युरिस्डिक्शन असेल किंवा अपिलेट ज्युरिस्डिक्शन असेल किंवा ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन असेल ह्या सर्व जे अधिकार आहेत त्या अधिकारांच्या बाबतीत ते न्यायिक कर्तव्य असं समजलं जातं त्या अधिकारांच्या बाबतीत ज्युडिशरीला स्टेट म्हणता येणार नाही या ठिकाणी स्टेट डेफिनेशनचा आपण अभ्यास केलेला आहे ओके आता आर्टिकल थर्टीनचा आपण या ठिकाणी अभ्यास करूयात आर्टिकल 13 मूलभूत हक्कांचे विसंगत असलेले अथवा त्याचे संकोच करणारे कायदे लॉज इनकन्सिस्टंट विथ द फंडामेंटल राईट मित्रांनो लक्षात घ्या संविधानाने फंडामेंटल राईट्सला मूलभूत हक्कांना खूपच महत्वाचा दर्जा दिलेला आहे का कारण की ते न्यायप्रविष्ट आहेत त्यांचं व्हायलेशन होऊ शकत नाही ठीक आहे ते न्यायप्रविष्ट आहेत
त्याच पद्धतीने व्हायलेशन कोण करू शकतं मित्रांनो लक्षात घ्या, तर सगळ्यात महत्वाचं फंडामेंटल राईट्सचं व्हायलेशन कुणाकडनं होऊ शकतं, राज्य संस्थेकडनं होऊ शकत. मग राज्य संस्थेचे दोन भाग आहेत, कार्यकारी मंडळ आहे, कायदे मंडळ आहे. मग या दोन्ही भागांकडनं त्या ठिकाणी काय होऊ शकतं, फंडामेंटल राईट्स व्हायलेशन त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून जेव्हा कार्यकारी मंडळ एखादा निर्णय घेते, कार्यकारी मंडळाने घेतलेला निर्णय किंवा कायदे मंडळाने पास केलेला कायदा, कायदा मंडळाने पास केलेला जो कायदा आहे कायदे मंडळाने पास केलेला जो कायदा आहे कार्यकारी मंडळाचा निर्णय किंवा कायदे मंडळाने पास केलेला जो कायदा आहे याने फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्कांचं उल्लंघन करता कामा नये, उल्लंघन करता कामा नये, त्याने करू नये. मग असं जर होत असेल, जर उल्लंघन होत असेल तर काय, तर त्या ठिकाणी त्याचं न्यायिक पुनर्विलोकन केलं जाऊ शकतं. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजेच त्याला म्हटलं जातं ज्युडिशियल रिव्ह्यू. मग अशा वेळेला त्याचं ज्युडिशियल रिव्ह्यू केलं जाईल, न्यायिक पुनर्विलोकन केलं जाईल आहे जाईल. आणि जर फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होत असेल तर त्या ठिकाणी घेतला गेलेला निर्णय असो किंवा तो कायदा असो याच्या बाबतीत काय म्हणावं लागेल मला, त्याला नल अँड व्हॉइड डिक्लेअर करण्याचा अधिकार त्या ठिकाणी कोणाला आहे, हायर ज्युडिशरीला आहे, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. लक्षात, कलम 13 मध्ये न्यायिक पुनर्विलोकनाच्या तत्वज्ञानाची डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यूची तरतूद देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, ज्युडिशियल रिव्ह्यू हा शब्द संविधानामध्ये वापरलेला नाही. तर संविधानाने काय सांगितलेलं आहे, तर राज्य संस्था भाग 3 मध्ये दिलेले हक्क काढून घेणारा किंवा त्याचे संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही. राज्य संस्था भाग 3 मध्ये दिलेले हक्क काढून घेणारा किंवा त्याचे संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही, आणि असा कायदा केल्यास तो उल्लंघनाच्या प्रमाणाइतपत शून्यवत असेल असं डिक्लेअर करण्याचा अधिकार कोणाला आहे, न्याय संस्थेला आहे. न्याय संस्थेस उल्लंघनाच्या प्रमाणाइतपत तो शून्यवत असेल असं डिक्लेअर करण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे, यालाच म्हटलं जातं ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्विलोकन. परत एकदा सांगतो मित्रांनो, जे फंडामेंटल राईट्स आहेत यांना संविधानाने खूपच महत्वाचा दर्जा दिलेला आहे, ते न्याय प्रविष्ट आहेत. म्हणजे जर त्याचं व्हायलेशन होत असेल तर अशा वेळेला सुप्रीम कोर्टमध्ये त्याच्या विरोधामध्ये, सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये त्याच्या विरोधामध्ये याचिका त्या ठिकाणी दाखल केली जाऊ शकते. म्हणजेच काय आहे लक्षात घ्या, राज्य संस्था, राज्य संस्थेचे दोन्ही भाग, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ, कार्यकारी मंडळाने घेतलेला निर्णय असेल किंवा कार्य मंडळाने घेतलेला जो कायदा असेल, निर्णय असेल किंवा कायदा असेल, यामुळे जर फंडामेंटल राईट्सच म्हणजेच भाग 3 मध्ये दिलेले जे काही हक्क आहेत त्या हक्कांचं उल्लंघन जर होत असेल तर उल्लंघनाच्या प्रमाणाइतपत तो निर्णय किंवा तो कायदा जो असेल तो शून्यवत व्हॉइड असेल, नल अँड व्हॉइड त्याला डिक्लेअर केलं जाईल, म्हणजेच त्याला घटना विरोधी डिक्लेअर केलं जाईल आणि त्याला खारिज केलं जाईल. आणि हे खारिज करण्याचा अधिकार कोणाला असेल, हा खारिज करण्याचा अधिकार न्याय संस्थेला असेल. म्हणूनच आर्टिकल 13 ला काय म्हटलं जातं, अथॉरिटी ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. मग त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टकडं आणि हायकोर्टकडं ही अथॉरिटी आहे. सुप्रीम कोर्टच्या बाबतीत कलम 32 मध्ये त्याचं डिटेल मध्ये आणखी सांगितलेलं आहे, तर हायकोर्टच्या बाबतीत 226 मध्ये त्याचं डिटेल सांगितलेलं आहे, आणि याचाही आपण अभ्यास आर्टिकल 32 च्या वेळेस करणारच आहोत. पण आता लक्षात घ्या, कलम 13(3) मध्ये कायदा या शब्दाची व्यापक व्याप्ती देण्यात आलेली आहे. कायदा शब्दामध्ये काय काय येईल असं सांगितलेलं आहे कलम 13 मध्ये. संसद व राज्य विधिमंडळाने केलेले कायदे, राष्ट्रपती व राज्यपालांनी काढलेले अध्यादेश, बघितलंय आपण ऑर्डिनन्स, ऑर्डिनन्स किंवा अध्यादेश इज नथिंग बट अ लॉ, फक्त तो लॉ कोणी बनवलेला आहे, एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळाने बनवलेला तो एक कायदा आहे. ठीक आहे, म्हणजेच
राष्ट्रपती व राज्यपाल यांनी काढलेले अध्यादेश सुद्धा या कायद्याच्या डेफिनेशन खाली येतील. मग कार्यकारी विधिनियम प्रादत्य विधिनियमाच्या स्वरूपातील. या ठिकाणी लक्षात घ्या एक शब्द सबऑर्डिनेट लेजिस्लेशन. सबऑर्डिनेट लेजिस्लेशन, सबऑर्डिनेट लेजिस्लेशन हा शब्द तुम्ही लक्षात घ्या. त्यालाच म्हणलं जातं प्रादत्त विधिनियम. प्रादत्य विधिनियम, कार्यकारी विधिनियम. आता सबऑर्डिनेट लेजिस्लेशन समजून कायदा बनवण्याचा अधिकार कोणाला आहे? कायदे मंडळाला आहे. कायदे मंडळ कायदा बनवतं. पण जेव्हा कायदे मंडळ कायदा बनवतं तेव्हा तो बनवत असताना एका स्केलेटनच्या फॉर्म मध्येच तो कायदा बनवला जातो. स्केलेटन म्हणजे एक डिटेल जे प्रोव्हिजन्स असतात त्या डिटेल प्रोव्हिजन त्या ठिकाणी नसतात. बरेचसे पोट नियम जे असतात, नियमन पोट नियम, त्याला नंतर टाकलं जातं. मग ते कोण टाकतं? तर जे काही कार्यकारी मंडळ आहे, कार्यकारी मंडळ त्या कायद्यामध्ये नियम पोट नियम अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी ऍड केल्या जातात. म्हणजेच काय, कायदे मंडळ जेव्हा कायदा पास करतं ते एका स्केलेटन फॉर्म मध्ये करतं. स्केलेटन फॉर्म मध्ये काय, महत्वाचे मुद्द्यांमध्येच त्या ठिकाणी तो कायदा त्या ठिकाणी बनवला जातो. मग ते कायदा बनवल्याच्या नंतर त्यामध्ये नियम पोट नियम अटी आणि बऱ्याचशा सूचना त्या ठिकाणी टाकल्या जातात. त्या अटी सूचना टाकल्याचं काम कोण करतं? कार्यकारी मंडळ करतं. ठीक आहे, कार्यकारी मंडळ करतं. मग हा कार्यकारी मंडळाला अधिकार आहे का? तर हा कार्यकारी मंडळाला अधिकार आहे. मग हा अधिकार कार्यकारी मंडळाला कुणी दिलेला आहे? कायदे मंडळाने दिलेला आहे. म्हणजेच काय, कायदे मंडळाने लेजिस्लेचर हॅज डिलिगेटेड दिस अथॉरिटी टू द एक्झिक्युटिव्ह. लेजिस्लेचर, लेजिस्लेचर हॅव डिलिगेटेड, डिलिगेटेड दिस अथॉरिटी. कोणाला दिलेली आहे दिस अथॉरिटी? टू एक्झिक्युटिव्ह. म्हणून त्याला डेलिगेटेड लेजिस्लेशन असा सुद्धा शब्द वापरला जातो. डेलिगेटेड लेजिस्लेशन, प्रादत्त विधिनियम, कार्यकारी विधिनियम, सबऑर्डिनेट लेजिस्लेशन, डेलिगेटेड लेजिस्लेशन हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. लक्षात घ्या, सबऑर्डिनेट लेजिस्लेशन, डिलिगेटेड. वाय डिलिगेटेड? कारण की कायदा करण्याचं प्रथम कर्तव्य कुणाचं आहे? तर कायदे मंडळाचं आहे. बरोबर आहे. पण कायदे मंडळ काय करतं? कायदे मंडळ हा अधिकार देतं. कोणाला देतं? तर कार्यकारी मंडळाला देतं, एक्झिक्युटिव्हला देतं. काय अधिकार देतं? की जे काही नियम पोट नियम सूचना ज्या काही टाकायच्या आहेत त्या कायद्यामध्ये ते त्या ठिकाणी कोणी टाकावा असं अपेक्षित आहे? कार्यकारी मंडळाने त्या ठिकाणी टाकावा अपेक्षित आहे. पण लक्षात घ्या, ह्या ज्या काही सूचना आहेत, पोट नियम आहेत, नियम आहेत, हे सर्व कायदा बनवल्याच्या नंतर त्या ठिकाणी कायदे मंडळामध्ये मांडणं आवश्यक असतं. हा, त्यामध्ये चर्चा त्या ठिकाणी घडून घेतली जात नाही. पण ह्या ज्या काही नियम पोट नियम आहेत ते कायदे मंडळामध्ये म्हणजे सभागृहाच्या, संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या समोर त्या ठिकाणी नियम मांडणं आवश्यक असतं. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, जरी बनवलेलं कायदे कार्यकारी मंडळाने असलं तरी असं समजलं जातं की त्याला मंजुरी कुणाची आहे? कायदे मंडळाची आहे. मग असे आदेश, नियम, पोट नियम किंवा अधिसूचना ह्या सुद्धा काय आहेत? कायदा या शब्दाच्या अर्थामध्ये येतील. नंतर कायद्याचे काही गैर विधिक स्रोत असतात. ठीक आहे, नॉन लेजिस्लेटिव्ह सोर्स, नॉन लेजिस्लेटिव्ह सोर्स जे आहेत म्हणजेच काय, कायद्याची शक्ती असलेल्या काही रूढी असतील, काही प्रथा असतील किंवा काही परंपरा किंवा काही संकेत असतील त्याला सुद्धा कायदा या शब्दामध्ये गणलं जातं. याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो, कायदा या शब्दाची व्याप्ती खूप व्यापक आहे. कायदा या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. जेव्हा आर्टिकल 13 मध्ये कायदा हा शब्द वापरलेला आहे तेव्हा संसद किंवा राज्य विधिमंडळाने केलेला कायदा असू शकतो किंवा राष्ट्रपती राज्यपालाने काढलेला अध्यादेश असू शकतो. कार्यकारी विधिनियम, उदाहरणार्थ आदेश, पोट नियम, नियम नियम नियमने किंवा अधिसूचना असू शकतात. किंवा कायद्याचे गैरविधिक स्रोत जे आहेत, नॉन लेजिस्लेटिव्ह सोर्सेस, म्हणजेच कायद्याची शक्ती असलेल्या काही रूढी असतील, प्रथा असतील किंवा परंपरा किंवा संकेत यांचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश केला जातो. आणि कार्यकारी अधिनियम, प्रादत्त विधिनियम म्हणजेच सबऑर्डिनेट लेजिस्लेशन, डिलिगेटेड लेजिस्लेशन हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्या ठिकाणी आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कलम 13 सब क्लॉज 94 तुम्हाला मी काय सांगितलं, बनवलेला कायदा. ठीक आहे, कायदा आपण काय बघत आहोत, आर्टिकल 13 मध्ये कायदा म्हणजे नेमकं काय. मग घटना दुरुस्ती विधेयक किंवा घटना
दुरुस्ती, घटना दुरुस्तीचा जो कायदा आहे, घटना दुरुस्ती कायदा आहे हा आर्टिकल 13 च्या कायदा ह्या व्याख्येत येईल की नाही? घटना दुरुस्ती कायदा हा आर्टिकल 19 सॉरी आर्टिकल 13 मध्ये दिला गेलेला जो कायदा ह्या व्याख्याच्या व्याप्तीमध्ये घटना दुरुस्ती कायदा येईल की नाही हा प्रश्न त्या ठिकाणी जेव्हा उपस्थित झाला तर तुम्हाला सांगतो ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशननी काय सांगितलेलं होतं. मूळ कॉन्स्टिट्यूशननी काय सांगितलेलं होतं, 368 अंतर्गत केलेल्या घटना दुरुस्ती कायद्याला आव्हान देता येणार नाही. म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यूचा न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे. न्यायिक पुनर्विलोकन कशाचं होईल, कायद्याचं न्यायिक पुनर्विलोकन होईल, कायद्याचे न्यायिक पुनर्विलोकन होईल. पण जर संसदेने घटना दुरुस्ती केलेली असेल, घटना दुरुस्ती केलेली असेल तर ती घटना दुरुस्तीला कायदा म्हणायचं नाही. का? कारण घटना दुरुस्तीची प्रोसिजर 368 मध्ये वेगळी सांगितलेली आहे आणि 368 नुसार केली गेलेली जी काही घटना दुरुस्ती आहे त्याला कायदा म्हणायचं नाही. म्हणूनच पर्यायाने त्याचं ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायिक पुनर्विलोकन होणार नाही असं ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मधल्या 13(4) मध्ये सांगितलेलं होतं. पण केशवानंद भारती खटला 1973 मध्ये सुप्रीम कोर्टने निकाल दिला की मूलभूत हक्काचे संरक्षण करणाऱ्या घटना दुरुस्ती कायद्यालाही, मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या घटना दुरुस्ती कायद्यालाही न्यायालयात आव्हान देता येऊ शकेल. कारण मूलभूत हक्क हे घटनेच्या मूलभूत संरचनाचा भाग आहेत आणि असा कायदा घटना विरोधी घोषित करता येऊ शकतो. म्हणजेच मला आज काय म्हणावं लागेल की घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत त्याचं न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकतं का? तर उत्तर असेल यस. उत्तर असेल त्या ठिकाणी यस होय. घटना दुरुस्ती विधेयकाचं न्यायिक पुनर्विलोकन केलं जाऊ शकतं का? घटना दुरुस्ती विधेयक जरीही कायदा संसदेने पास केलेल्या कायद्याच्या अंतर्गत येणार नसलं तरी घटना दुरुस्ती विधेयक जर घटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का देत असल, जर मूलभूत संरचनेला धक्का देत असल तर त्यावेळेला त्या घटना दुरुस्ती विधेयकाचं न्यायिक पुनर्विलोकन करणं ही न्यायालयाची जबाबदारी आहे. का? कारण की मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी कुणावरती आहे, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट वरती आहे, न्यायालयावरती आहे. मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारा कुठलाही कायदा असो किंवा मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारी ती घटना दुरुस्ती असो त्या दोन्हींच्या बाबतीत त्या ठिकाणी ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायिक पुनर्विलोकन केलं जाऊ शकतं. येते लक्षात मित्रांनो. तर आर्टिकल 13 अर्थ तुम्हाला खूप व्यापक आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल. आर्टिकल 13 जे काही कायदा आहे, कायदा या संकल्पनेमध्ये काय काय येईल, तर संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने केलेले कायदे, राष्ट्रपती राज्यपालांनी काढलेले अध्यादेश, सबऑर्डिनेट लेजिस्लेशन, कायद्याचे गैरविधिक स्त्रोत असू शकतात किंवा इवन घटना दुरुस्ती विधेयक जर फंडामेंटल राईट्स ना, मूलभूत हक्कांना उल्लंघन करत असतील तर ते घटना दुरुस्ती विधेयकाचं सुद्धा न्यायिक पुनर्विलोकन त्या ठिकाणी आर्टिकल 13 चा उपयोग करून केलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आर्टिकल 12 आणि आर्टिकल 13 चा अभ्यास केलेला आहे. आता आर्टिकल 14 खूप महत्वाचं या ठिकाणी आर्टिकल आहे, याचा आपण आज अभ्यास करूयात. आर्टिकल 14 सुरुवातीला आपण समानतेच्या हक्कांचा अभ्यास करूया. समानतेचे हक्क आर्टिकल 14 टू आर्टिकल 18 मध्ये दिलेले आहेत. कलम 14 ते 18 मध्ये समानतेचे हक्क आहेत. तर कलम 14 कायद्यासमोर समानता, कायद्याचे समान संरक्षण, इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज. कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण, इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज. काय सांगता हे कलम 14? राज्य संस्था कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात, लक्षात घ्या, राज्य संस्था कोणत्याही व्यक्तीस कुठे असणारी, भारताच्या राज्य क्षेत्रात असणारी, मग हा भारतीय असू शकतो किंवा फॉरेन सुद्धा असू शकतो, परकीय पण असू शकतो. म्हणून आर्टिकल 14 कोणाला अवेलेबल आहे, भारतीय नागरिक, त्याचबरोबर परकीय नागरिकास सुद्धा त्या ठिकाणी तो अवेलेबल आहे. लक्षात येत आहे? म्हणजे कोणत्याही व्यक्तीस, राज्य संस्था कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. म्हणजेच काय करावं लागेल, राज्य संस्थेला हे जे तत्व आहे कायद्यासमोर समानता, कायद्याचे समान संरक्षण, या तत्वाचं पालन त्या ठिकाणी करावंच लागेल. येते लक्षात तुम्हाला? आता इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर समानता, याचा अर्थ काय? कायद्याच्या समोर सर्व समान, कायद्याच्या समोर सर्व समान म्हणजेच काय? कोणताही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा नाही,
कायद्यासमोर सर्व समान म्हणजेच काय, कोणताही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा नाही, मग तो श्रीमंत असो की गरीब असो, उच्च असो की निम्न असो, सरकारी असो की गैरसरकारी असो, असा कुठलाही व्यक्ती कायद्यासमोर मोठा नाही, कायद्यासमोर काय आहे, सर्व समान आहेत, याचाच अर्थ म्हणजेच इक्वॅलिटी बिफोर लॉ. ठीक आहे, देशातील न्यायालयामार्फत प्रशासित केला जाणारा सर्वसाधारण कायदा सर्व व्यक्तींना सारख्या प्रमाणात लागू असणे, येत आहे लक्षात, म्हणजेच काय, कोणताही, लक्षात घ्या, कायदा संसद बनवतो. ठीक आहे, त्याच पद्धतीने काही वेळेला न्यायालयाला सुद्धा काही आदेश निर्देश देण्याचा अधिकार आहे. मग जर न्यायालयाने असा निर्देश किंवा आदेश दिला असेल, म्हणजे प्रशासित केला जाणारा कायदा किंवा न्यायालयाने अशा कायद्याच्या अंमलबजावणीवरती लक्ष देत आहे, असा कायदा सर्व व्यक्तींना सारख्या प्रमाणात लागू असतो. म्हणजेच भारतामध्ये जे काही कायदे बनवलेले आहेत, तो कायदा संसदेने बनवलेला असेल किंवा न्यायालयाने काही निर्देश दिलेले असेल आणि न्यायालयाने प्रशासित केलेला कायदा असेल, अशा सर्व कायद्यांच्या बाबतीत मला म्हणावं लागेल की सर्व व्यक्तींना तो कायदा सारख्या प्रमाणातच लागू असतो. त्याच पद्धतीने मला म्हणावं लागेल, कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारचे विशेषाधिकार नसते, कुठल्याही प्रकारचे विशेष अधिकार नसले, कुठलाही स्पेशल प्रिव्हिलेजेस त्या ठिकाणी नाहीये, काही कुठलाही स्पेशल प्रिव्हिलेज त्या ठिकाणी नसणे, यालाच म्हटलं जातं कायद्यासमोर समानता, इक्वॅलिटी बिफोर लॉ. येतोय लक्षात, कायद्यासमोर सर्व समान म्हणजे कोणताही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा नाही, जे काही कायदे पास केलेले आहेत ते सर्वचे सर्व कायदे सर्व व्यक्तींना सारख्या प्रमाणामध्ये लागू असतात. त्याच पद्धतीने कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा विशेषाधिकार नसणे, यालाच म्हटलं जातं कायद्यासमोर समानता. त्यानंतरच आहे कायद्याचे समान संरक्षण, या शब्दाचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. आणि इथं तुम्हाला आताच समजून घ्या, कारण की आता जर समजलं नाही तर पुन्हा तुम्हाला कधी समजणार नाही, कायद्याचे समान संरक्षण म्हणजे काय. कायद्यासमोर सर्व समान या शब्दाचा अर्थ सोपा आहे मित्रांनो, पण कायद्याचे समान संरक्षण, कायद्याचे समान संरक्षण त्याला म्हणतात इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज. आता एक तुम्हाला उदाहरण देतो मित्रांनो, जसं आपण भारतामधले जे टॅक्स, करांच्या बाबतीत उदाहरण घेऊया. ठीक आहे, करांच्या बाबतीत सगळ्यांना समान कर अप्लिकेबल केला जातो का, सगळ्यांना समान कर आहे का, म्हणजे भारताचा नागरिक त्याचं उत्पन्न कितीही असो सर्वांनी 10%, 20% किंवा 30% कर भरणं आवश्यक आहे का, नाही. तर आपण काय म्हणतो, ज्यांचं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांनी कुठलाही कर भरला नाही तरी चालतो. ठीक आहे, 2.5 ते 5 लाख 10%, 5 ते 10 लाख 20%, 10 लाखापेक्षा ज्यांचं जास्त उत्पन्न असेल त्यांना 30%. बरोबर, ही आपली कर संरचना आहे, 2.5 लाख कुठलाही कर भरण्याची आवश्यकता नाही, 2.5 ते 5 लाख 10%, 5 ते 10 लाखामध्ये ज्यांचं उत्पन्न आहे त्यांनी 20%, आणि 10 लाखापेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न आहे त्यांनी 30% कर भरणं आवश्यक आहे. मग या ठिकाणी आपण कायद्यासमोर सर्व समान, कायद्यासमोर सर्व समान या तत्वाचा उपयोग, समान या तत्वा प्रमाणे या ठिकाणी भारताची कर प्रणाली आहे का, कायद्यासमोर सर्व समान याप्रमाणे आहे का, तर नाही. येथे लक्षात, तुम्हाला मी तुम्हाला काय समजून सांगत आहे, कायद्याचे समान संरक्षण, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज या शब्दाचा अर्थ समजून सांगतो. कायद्यासमोर सर्व समान म्हणजेच काय, जो कायदा आहे समप्रमाणात सर्वांना लागू असेल. बरोबर आहे, सर्वांना समप्रमाणात लागू असेल, पण आपण इथं पाहत आहोत की जे काही भारताची कर संरचना आहे त्यामध्ये 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना काहीही कर नाही, 2.5 ते 5 लाख 10%, त्यानंतर 20%, त्यानंतर 30%, म्हणजे उत्पन्नानुसार कर वाढत जातोय. कर समान आहे का सर्वांना, नाही. कर समान आहे का सर्वांना, त्या ठिकाणी कर सर्वांना समान नाही.
येतंय लक्षात? मग हे असं डिफरन्सिएशन, असं वेगळेपण का, असं वेगळेपण चालेल का? कारण की कायद्यासमोर सर्व समान आपण एका ठिकाणी म्हणतो, दुसऱ्याच ठिकाणी आपण काय करतो आहोत, त्या ठिकाणी वेगळेपण डिफरन्सिएशन सुद्धा करत आहोत. तर लक्षात घ्या, कायद्याचे समान संरक्षण, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज, याचा अर्थ काय आहे? लाईक शुड बी ट्रीटेड अलाईक. लाईक शुड बी ट्रीटेड अलाईक म्हणजे पीपल इन इक्वल सर्कमस्टन्सेस, पीपल इन इक्वल सर्कमस्टन्सेस. Should be treated equally. People in equal circumstances should be treated equally. मग लक्षात घ्या, 2,50,000 कमी असणाऱ्या सर्व लोकांनी कर भरायचा नाही. का? कारण की ते इक्वल सर्कमस्टन्सेस मध्ये असणारे लोक आहेत, त्यांची परिस्थिती समसमान आहे. 2,50,000 ते 5,00,000 असणाऱ्यांनी 10% भरायचा, मग कोणीही असो, ह्या गटामध्ये जे कोणी असेल त्या सर्वांनी 10%. थोडक्यात हा, इथं सिनियर सिटीजनला एक वेगळं करून जाऊ शकतं, ठीक आहे, पण सिनियर सिटीजन हा सुद्धा एक काय झाला, गट झाला. मग सर्व सिनियर सिटीजनला त्या ठिकाणी सारख्या प्रमाणात ट्रीट केलं जातं, म्हणजे पीपल इन इक्वल सर्कमस्टन्सेस शुड बी ट्रीटेड इक्वली. त्याच पद्धतीने मला असं म्हणावं लागेल, पीपल इन अनइक्वल सर्कमस्टन्सेस शुड बी ट्रीटेड अनइक्वली. म्हणजेच काय, ज्याचं 2,50,000 उत्पन्न आहे त्याला आणि ज्याचं 10,00,000 जास्तीचं उत्पन्न आहे त्याला आपल्याला समान पद्धतीने कर प्रणालीमध्ये समान दर्जाने आपल्याला त्यांना इम्प्लिमेंटेशन केलं जाऊ शकत नाही. तर 2,50,000 ज्याचं उत्पन्न कमी आहे त्याला कुठलाही कर नको. का? कारण की त्याचं उत्पन्नच कमी आहे. 10,00,000 ज्याचं जास्त उत्पन्न आहे त्यांना मात्र आपण जास्तीचा कर त्यांच्याकडनं वसूल करतो. ह्या दोघांना समान वागणूक दिली जात नाही. का? कारण की ते अनइक्वल सर्कमस्टन्सेस मध्ये आहेत, त्यांची परिस्थिती समान नाही. जर त्यांची परिस्थिती समान नसेल तर त्यांना समान दर्जा देणं चुकीचं ठरेल. म्हणूनच म्हटलं जातं, लाईक शुड बी ट्रीटेड अलाईक अँड अनलाईक शुड बी ट्रीटेड अनलाईक. म्हणजे पीपल इन इक्वल सर्कमस्टन्सेस शुड बी ट्रीटेड इक्वली. समान परिस्थितीमध्ये असणाऱ्या सर्व लोकांना समान दर्जाने त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, ट्रीटमेंट दिली पाहिजे. पण ज्यांची परिस्थितीच असमान आहे, अनइक्वल सर्कमस्टन्सेस असतील, त्यांना समान दर्जाची वागणूक चालणार नाही. म्हणून तुम्हाला लक्षात येत असेल मित्रांनो, भारतामध्ये जी काही रिझर्वेशन पॉलिसी आहे, रिझर्वेशन पॉलिसी आरक्षण जे आहे हे इक्वॅलिटी बोर्डला, समानतेच्या तत्वाला विरोध करत नाही. का? कारण की भारताची जी समाजाची रचना आहे ती उतरंडीची रचना होती. काही लोकांना जास्तीचे प्रिव्हिलेजेस होते तर भारतीय समाजामधल्या काही लोकांना मात्र बऱ्याचशा अधिकारांपासून वंचित ठेवलं गेलं होतं. अशा वंचित घटकांना जर आरक्षण देऊन त्यांचा विकास घडून आणलं जात असेल तर त्या ठिकाणी ते कायद्यात समोर समान या तत्वाचं उल्लंघन त्या ठिकाणी ठरत नाही. का? कारण की आर्टिकल 14 मध्ये ज्या पद्धतीने कायद्यासमोर सर्व समान, इक्वॅलिटी बोर्डला, त्याच पद्धतीने दुसरं महत्वाचं तत्व आहे कायद्याचे समान संरक्षण, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज, ज्याचा अर्थ होतो लाईक शुड बी ट्रीटेड अलाईक अँड अनइक्वल शुड बी ट्रीटेड अनइक्वली. येतं लक्षात मित्रांनो? त्याच पद्धतीने आणखीन एक उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल तर मी पनिशमेंटच्या बाबतीत देऊ शकतो. जे काही पनिशमेंट आहे, समजा एखाद्या व्यक्तीने चोरी केलेली आहे, एखाद्या व्यक्तीने मारामारी केलेली आहे आणि एका व्यक्तीने खून केलेला आहे, ह्या सर्व आरोपांच्या बाबतीत जी पनिशमेंट असेल ती पनिशमेंट वेगवेगळी असेल. का? कारण की या ठिकाणी सिव्हिअरिटी ऑफ द पनिशमेंट वेगवेगळी आहे, त्या प्रमाणात सिव्हिअरिटी ऑफ द क्राईम वेगळा आहे, त्या प्रमाणात त्यांना पनिशमेंट दिली जाते. इथं हे तत्व लावू, कायद्यासमोर सर्व समान, म्हणजे कुठलाही क्राईम केलेला असो तुम्हाला एक समान सजा भेटेल, असं तत्व या ठिकाणी लावलं जाऊ शकत नाही. का? कारण की कायद्याचे समान संरक्षण, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण वाचून घेऊयात, मग तुमच्या लक्षात येईल. समान परिस्थितीत समान वागणूक.
कायद्याने प्रदान केलेल्या अधिकारांच्या तसेच जबाबदाऱ्यांच्या बाबतीत समान परिस्थितीमध्ये त्यांना सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे. समान परिस्थितीतील सर्व व्यक्तींना एक कायदा समान प्रकारे लागू करणे म्हणजेच भिन्न परिस्थितीतील व्यक्तींना एखादा कायदा भिन्नपणे लागू करणे. पीपल इन इक्वल सर्कमस्टन्सेस शुड बी ट्रीटेड इक्वली, पीपल इन अनइक्वल सर्कमस्टन्सेस शुड बी ट्रीटेड अनइक्वली. द लाईक शुड बी ट्रीटेड अलाईक विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन. जरी घटना कलम 14(9) कायद्यासमोर समानतेचा हक्क प्रदान करते आणि वर्गनिहाय क्लास लेजिस्लेशन वर्गनिहाय कायद्यांना संमती देत नाही तरी व्यक्तीच्या पर्याप्त वर्गीकरणास मात्र त्या ठिकाणी संमती देते. मात्र असे वर्गीकरण असंगत कृत्रिम वरवरचे असू नये. ते सुबोध विवेदात्मक व लक्षणीय फरकावर आधारलेले असावे. इंटेलिजिबल डिफरेन्शिएशन अँड सबस्टॅन्शियल डिस्टिंक्शन हे दोन शब्द त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने 14(14)च्या बाबतीत मला म्हणावं लागेल आर्टिकल 14 नुसार क्लास लेजिस्लेशन करता येत नाही, वर्गनिहाय कायदा म्हटलं त्या ठिकाणी करता येत नाही. पण व्यक्तींचं वर्गीकरण केलं जाऊ शकतं का? तर व्यक्तींचं वर्गीकरण केलं जाऊ शकतं. मात्र असं वर्गीकरण हे आर्बिट्ररी असता कामा नये, आर्टिफिशियल असता कामा नये किंवा सुपरफिशियल असता कामा नये. ते बरोबरचे असू नये, ते कृत्रिम असू नये आणि असंगत असू नये. आर्टिफिशियल असू नये, आर्बिट्ररी असू नये, त्याच पद्धतीने सुपरफिशियल असू नये. तर ते कसं असलं पाहिजे? ते सुबोध विभेदात्मक व लक्षणीय फरकावर आधारलेले असले पाहिजे. इंटेलिजिबल डिफरन्सिएशन अँड सबस्टॅन्शियल डिस्टिंक्शन याच्या आधारावरती ते वर्गीकरण असलं पाहिजे. अशा वर्गीकरणाला त्या ठिकाणी अलो केलं जातं कारण की कायद्याचे समान संरक्षण हे तत्व त्या ठिकाणी फॉलो केलं जात. ओके, क्लिअर. सो आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज, कायद्याचे समान संरक्षण याचा आपण अभ्यास केलेला आहे. समानतेच्या तत्वाला काही अपवाद आहेत का, एक्सेप्शन आहेत का? तर अपवादांचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करणं आवश्यक आहे. भारताचे राष्ट्रपती व घटक राज्यांच्या राज्यपाल यांना कलम 361 अंतर्गत काही संरक्षण देण्यात आलेले आहेत. राष्ट्रपती किंवा राज्यपाल आपल्या पदाच्या अधिकाराच्या वापराबद्दल आणि कर्तव्य पालनाबद्दल कोणत्याही न्यायालयास उत्तरदायी असणार नाहीत. ठीक आहे, त्यांचा जो अधिकार ते काही निर्णय घेतील त्या निर्णयासाठी कुठल्याही न्यायालयाला त्यांना उत्तरदायी असण्याची आवश्यकता नाही. याचा अर्थ कुठलंही न्यायालय त्यांना त्याचा विषयी प्रश्न विचारू शकत नाही. राष्ट्रपती किंवा राज्यपालाच्या विरुद्ध त्यांच्या पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारची फौजदारी कार्यवाही सुरू केली जाणार नाही किंवा चालू ठेवली जाणार नाही. या राष्ट्रपतीच्या विरोधामध्ये फौजदारी कार्यवाही केली जाऊ शकत नाही त्यांच्या पदावधी दरम्यान. लक्षात ठेवा, जेव्हा ते पदावरून दूर होतील म्हणजे त्यांचा जेव्हा टर्म संपेल, कार्यकाल संपेल, त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये फौजदारी कार्यवाही केली जाऊ शकते. पण जोपर्यंत राष्ट्रपती किंवा राज्यपाल त्या पदावरती आहेत तेव्हा त्यांच्या विरोधात कसलीही फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही. लक्षात घ्या, या ठिकाणी जो काही क्राईम आहे, गुन्हा आहे, तो कदाचित पदाच्या दरम्यान घडलेला असेल किंवा पदावर असण्याच्या अगोदरचा असेल. ठीक आहे, अगोदर केलेला गुन्हा असेल किंवा पदावर असताना केलेला गुन्हा असेल, पदावर किंवा अगोदर या दोन्ही गुन्ह्यांच्या बाबतीत कसलीही फौजदारी प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाणार नाही. म्हणजेच लक्षात घ्या, राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी उद्या जर एखाद्या व्यक्तीचा खून जरी केला तरी जोपर्यंत पदावर आहे तोपर्यंत त्यांच्या विरोधामध्ये FIR दाखल केला जाऊ शकत नाही, त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं जाऊ शकत नाही, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं जाऊ शकत नाही, त्यांना अटक केली जाऊ शकत नाही, त्यांना अरेस्ट केली जाऊ शकत नाही. ह्या इम्युनिटीज त्यांना आहेत. पण ह्या इम्युनिटीज कुठल्या बाबतीत आहेत? क्रिमिनल प्रोसिडिंग्स. ठीक आहे, फौजदारी कार्यवाहीच्या बाबतीत आहेत. राष्ट्रपती किंवा राज्यपालांना अटक करण्यासाठी किंवा कारागृहात टाकण्यासाठी त्यांच्या पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयातून कोणताही आदेश काढला जाणार नाही. कोणत्याही कृतीच्या संबंधात त्यांच्या पदावधी दरम्यान कोणतीही दिवाणी कार्यवाही, हे झालं फौजदारी, पण जर दिवाणी कार्यवाही असेल तर त्यांना अशा आशयाची नोटीस दिल्यापासून पुढचे 2 महिने संपेपर्यंत कार्यवाही करता येणार नाही. म्हणजेच जर दिवाणी कार्यवाही असेल तर दिवाणी कार्यवाही केली जाऊ शकते का? तर उत्तर आहे येस. पण दिवाणी कार्यवाहीच्या बाबतीत त्यांना 2 महिन्याची नोटीस देणं आवश्यक आहे. 2 महिन्याच्या नोटीसचा पिरियड संपल्यानंतरच त्यांच्यावरती सिव्हिल प्रोसिडिंग किंवा दिवाणी कार्यवाही केली जाऊ शकते. हे काय आहे? समानतेचं जे तत्व आहे, कायद्यासमोर सर्व समान जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा आपण काय केलंय, भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल जे आहेत त्यांना एक थोडस डिस्टिंक्शन दिलेलं आहे, वेगळेपण दिलेलं आहे. आणि ते वेगळेपण त्यांच्या पदाला अनुसरून आहे. ते
कलम 361 मध्ये त्या ठिकाणी संविधानामध्ये हे वेगळेपण नमूद केलेलं आहे. त्यामध्ये काय आहे तर राष्ट्रपती किंवा राज्यपालाच्या विरोधामध्ये फौजदारी कारवाई त्यांच्या पदावधी दरम्यान केली जाऊ शकत नाही. हा दिवाणी कार्यवाही मात्र केली जाऊ शकते, पण दिवाणी कार्यवाहीसाठी सुद्धा काय केलं जाऊ काय करावं लागेल, 2 महिन्याची नोटीस द्यावं लागेल आणि त्या नोटीसचा पिरियड संपल्यानंतर त्यांच्यावरती दिवाणी कार्यवाही केली जाऊ शकते. त्यांना कुठल्याही गुन्ह्याच्या कार्यवाहीसाठी अटक केलं जाऊ शकत नाही किंवा त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी FIR पोलीस स्टेशनला बोलवू शकत नाही, अटक केली जाऊ शकत नाही, त्यांच्या गुन्ह्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं जाऊ शकत नाही, अशा पद्धतीचा कुठलाही आदेश त्यांच्या विरुद्ध पदावधी दरम्यान केला जाऊ शकत काढला जाऊ शकत नाही. नंतर दुसरं काय एक्सेप्शन आहे लक्षात घ्या, 361 अंतर्गत संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहातील कामकाजाचे यथायोग्य वर्तमानपत्रात प्रकाशित केल्याबद्दल कोणत्याही व्यक्तीवर दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही. म्हणजे जे काही जर्नालिस्ट संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळामध्ये जे काही कामकाज आहे त्या कामकाजाचं व्रत जर वर्तमानपत्रात छापून आणत असतील तर त्यांच्या विरोधात त्याबद्दल दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही. कलम 105 अंतर्गत कोणताही संसद सदस्य त्याने संसदेत किंवा 194 अंतर्गत कोणताही राज्य विधिमंडळ सदस्य त्याने विधिमंडळात किंवा त्याच्या कोणत्याही समितीत केलेल्या कोणत्याही वक्तव्यासाठी मतदानासाठी कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कार्यवाहीसाठी पात्र असणार नाही. म्हणजे त्यांनी काय वक्तव्य केलेलं आहे किंवा काय मतदान केलेलं आहे त्याच्या बाबतीत त्या व्यक्तीवरती कसलीही कार्यवाही केली जाऊ शकत नाही. त्याच पद्धतीने एक अपवाद या ठिकाणी हायलाइट करून ठेवा, याला स्टार मारून ठेवा. कलम 31C आर्टिकल 31C आर्टिकल 31C हे सुद्धा कलम 14 अपवाद आहे आणि न्यायालयाचं त्या ठिकाणी हे स्टेटमेंट अंडरलाईन करा. वेअर आर्टिकल 31 कम्स इन आर्टिकल 14 गोज आउट. व्हेनेवर आर्टिकल 31C कम्स इन आर्टिकल 14 गोज आउट. आणि आर्टिकल 31C तुम्हाला फंडामेंटल राईट संपल्याच्या नंतर मी तुम्हाला समजून सांगेल. आर्टिकल 31C थोडक्यात सांगायचं झालं तर 39B अँड सी च्या संदर्भामध्ये आहे. आता 39 म्हणल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल डीपीएसपी डीपीएसपी 39B आणि 39C च्या संदर्भात आर्टिकल 31C आहे. म्हणून आर्टिकल 31C जेव्हा पिक्चर मध्ये येतं तेव्हा ऑटोमॅटिकली आर्टिकल 14 गोज आउट असं सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीने इतर देशाचे राष्ट्रप्रमुख राजदूत यांच्या बरोबरच संयुक्त राष्ट्रपतीच्या संस्था इत्यादींना सुद्धा दिवाणी व फौजदारी कार्यवाहीपासून संरक्षण प्राप्त आहे. म्हणजेच काय, इतर देशांचे राष्ट्रप्रमुख राजदूत त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र आणि त्याच्या संस्थांमधले जे काही काम करणारे लोक आहेत त्या सर्वांना दिवाणी आणि फौजदारी कार्यवाहीपासून त्या ठिकाणी संरक्षण प्राप्त आहे. हे लक्षात घ्या की हे संरक्षण हे म्युच्युअल असतं. म्हणजेच काय, थोडक्यात भारतीय राजदूत किंवा भारतीय राष्ट्रप्रमुख जेव्हा इतर देशामध्ये असतात तेव्हा तिथे त्यांना ते संरक्षण प्राप्त असतं. त्याच पद्धतीने इतर देशांचे राष्ट्रप्रमुख किंवा राजदूत भारतामध्ये जेव्हा असतात तेव्हा त्यांना भारतामध्ये दिवाणी व फौजदारी कार्यवाहीपासून संरक्षण प्राप्त आहे. हे झालं आर्टिकल 14. आर्टिकल 14 आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आर्टिकल 14 च्या नंतर आता आर्टिकल 15 महत्वाचे कलम, धर्म वंश जात लिंग व जन्मस्थान किंवा जन्मस्थान. लक्षात घ्या हे सर्व शब्द महत्वाचे आहे. रिलीजन रेस कास्ट सेक्स प्लेस ऑफ बर्थ. धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणामुळे भेदभाव करण्यास मनाई, या आधारावरती भेदभाव केला जाऊ नये. प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन सर्टन ग्राउंड्स. मग काय सांगितलंय कलम 15 मध्ये, राज्य संस्था कोणत्याही नागरिकाबाबत केवळ, हा शब्द लक्षात घ्या, केवळ ओनली, धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. जेव्हा राज्य संस्था त्यांचा निर्णय घेत असते त्या निर्णयाच्या बाबतीत, म्हणजेच कायदा असो किंवा कुठला निर्णय असो, त्या कायद्यामध्ये धर्म वंश जात लिंग आणि जन्मस्थान या आधारावरती भेदभाव करणार नाही. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलेलं होतं आर्टिकल 15 फक्त भारतीय नागरिकास अप्लिकेबल आहे, इतर देशांच्या नागरिकांना आर्टिकल 15 अप्लिकेबल नाही. म्हणून तुम्हाला लक्षात आलं असेल जो सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट
सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट मध्ये काय होतं, म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या भागातनं हिंदू सॉरी मुस्लिम व्यतिरिक्त इतर धर्मातून जे व्यक्ती आलेले आहेत त्या सर्वांना भारतीय नागरिकत्व देण्याचे त्या ठिकाणी प्रोव्हिजन आहे. मुस्लिम व्यक्ती असेल या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून भारतामध्ये आलेला तर त्याला सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टच्या अंतर्गत, एक लक्षात घ्या पर्टिक्युलर म्हणतो आहे मी, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टच्या अंतर्गत त्यांना भारतीय नागरिकत्व मिळू शकत नाही. हा इतर प्रोव्हिजन्स आहेत त्या इतर प्रोव्हिजनचा उपयोग करून त्यांना भारतीय नागरिकत्व दिलं जाऊ शकतं. पण जे रिसेंटली गेल्या वर्षी सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट केला गेला 2019 त्यानुसार त्यांना सिटिझनशिप दिले जाऊ शकत नाही. यामध्ये धर्माच्या आधारावरती जो फरक केलेला आहे तो आर्टिकल 15 चं व्हायलेशन होतं का, आर्टिकल 15 चं व्हायलेशन होत नाही का, कारण की आर्टिकल 15 जे आहे फक्त इंडियन सिटिझनला अप्लिकेबल असतं. आर्टिकल 15 चा आधारावरती परकीय जे नागरिक आहेत ते त्याच्यावरती पेटिशन करू शकत नाहीत किंवा आर्टिकल 15 डिमांड करू शकत नाहीत. ठीक आहे, म्हणजेच राज्य कोणत्याही नागरिकाबाबत, ठीक आहे, कोणत्याही नागरिक तो भारताचा नागरिक असला पाहिजे मग तो कोणीही असो, केवळ धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या अथवा या पैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. केवळ धर्म वंश जात लिंग जन्मस्थान अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणताही नागरिक दुकाने सार्वजनिक उपग्रह हॉटेल सार्वजनिक करमणुकीचे स्थान यात प्रवेश करण्याच्या बाबतीत भेदभाव करणार नाही. लक्षात घ्या, आपल्याला जेव्हा भारतीय समाजाचा इतिहास आपण पाहतो, भारतीय समाज व्यवस्थेचा आपण जेव्हा इतिहास पाहतो तेव्हा काही चुकीच्या प्रथा त्या ठिकाणी होत्या, काही चुकीच्या अमानवीय प्रथा, चुकीच्या अमानवीय प्रथा त्या ठिकाणी होत्या. त्या चुकीच्या अमानवीय प्रथेच्या विरोधामध्ये संविधानामध्ये काही नमूद केले गेलेले आहेत आर्टिकल्स. म्हणजेच काय, धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या आधारावरती एखाद्या व्यक्तीला दुकाने सार्वजनिक उपग्रह हॉटेल सार्वजनिक करमणुकीची स्थाने यात प्रवेश करण्याच्या बाबतीत कुणीही भेदभाव करणार नाही. म्हणजे लक्षात येईल तुम्हाला, राज्य जे दुसरं जे क्लॉज आहे ते दुसरं क्लॉज कुणाला आहे, हा भारतीय इतर नागरिकांच्या बाबतीत आहे, भारतीय नागरिकांच्या बाबतीत आहे, भारतीय नागरिकांच्या बाबतीत आहे. म्हणजेच हे आर्टिकल आहे हा प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलच्या विरोधात आहे. म्हणजे कोणताही व्यक्ती जो असेल आहे तो सुद्धा धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या आधारावरती इतर जे काही भारतीय व्यक्ती आहेत त्यांच्याशी भेदभाव करणार नाही जेव्हा ते व्यक्ती दुकाने सार्वजनिक उपग्रह हॉटेल सार्वजनिक करमणुकीची स्थाने यात प्रवेश करत असतील किंवा पूर्णतः किंवा अंशतः राज्याच्या निधीतून देखभाल करणार येणाऱ्या अथवा सर्वसाधारण जनतेच्या उपयोगाकरता खास नेमून दिलेल्या अशा विहिरी असतील तलाव असतील घाट रस्ते आणि सार्वजनिक वापराच्या जागा यामध्ये प्रवेश करण्यावर बाबतीत कसलाही भेदभाव केला जाणार नाही. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगत होतो की भारतीय समाजव्यवस्थामध्ये काही चुकीच्या अमानवीय प्रथा होत्या, त्या प्रथेनुसार काही पर्टिक्युलर जे काही कास्ट ग्रुप्स होते, ठीक आहे, त्या व्यक्तींच्या बाबतीत भेदभाव केला जात होता. अशा ह्या अमानवीय प्रथा हाणून पाडण्यासाठी कलम 15 मध्ये एक तरतूद केलेली आहे की केवळ धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणताही नागरिक दुकाने सार्वजनिक उपग्रह हॉटेल सार्वजनिक करमणुकीची स्थाने यात प्रवेश करणे किंवा पूर्णतः किंवा अंशतः राज्याच्या निधीतून देखभाल करण्यात येणाऱ्या अथवा सर्वसाधारण जनतेच्या उपयोगाकरताच खास निघून दिलेल्या अशा विहिरी तलाव घाट रस्ते आणि सार्वजनिक वापराच्या जागा याचा वापर करणे या बाबतीत भेदभाव करू शकत नाही. कलम 15(1) मधील भेदभाव केवळ राज्य संस्थेसाठी प्रतिबंधित आहे तर कलम 15(2) मधील भेदभाव राज्य संस्था तसेच खासगी व्यक्तीसाठी प्रतिबंधित आहे. राज्य संस्था आणि खासगी दोनांसाठी त्या ठिकाणी प्रतिबंधित आहे. हा फरक तुम्हाला लक्षात आला असेल. त्याच पद्धतीने कलम 15 ला सुद्धा काही अपवाद आहेत. काय आहेत मग हे अपवाद आपण बघूयात. कलम 15(3) नुसार राज्य संस्था महिला व बालकांसाठी कोणतीही विशेष तरतूद करू शकते. ठीक आहे, लक्षात येते तुम्हाला या ठिकाणी लिंगाच्या आधारावरती भेदभाव करू नये. म्हणजेच काय, पुरुष आणि स्त्री या आधारावरती त्या ठिकाणी भेदभाव करू नये.
मी जेव्हा असं म्हणतो तेव्हा मला असं खरं तर असं म्हणायचं असतं संविधानाला की पुरुष असल्या कारणाने कुठलीही विशेष दर्जा किंवा विशेष वागणूक त्या ठिकाणी दिली जाऊ नये, तर पुरुष आणि स्त्री दोघांना समान वागणूक त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे, त्यामध्ये भेदभाव नको. पण याच वेळेला लक्षात घ्या, परिस्थिती जी स्त्रीची आहे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी ती मात्र समान दर्जाची नाही. म्हणून भारतीय महिला व इतर बालकांसाठी कोणतीही विशेष तरतूद करू शकते, म्हणजेच राज्य संस्था जर वुमन एम्पॉवरमेंट साठी काही गोष्टी करत असेल, वुमन एम्पॉवरमेंट साठी काही तरतुदी करत असेल किंवा बालकांसाठी काही विशेष तरतुदी करू शकत असेल, तर अशा तरतुदींना अलो केलं गेलेलं आहे 15(3) नुसार अपवाद म्हणून. त्यामध्ये महिलांसाठी आरक्षण असू शकतं किंवा बालकांसाठी मोफत अनिवार्य शिक्षण असू शकतं. हे झाले उदाहरण. त्याच पद्धतीने 15(4) नुसार राज्य संस्थेत नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नती करता किंवा अनुसूचित जाती व जमातीच्या करता कोणतीही विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे. उदाहरणार्थ सार्वजनिक शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण किंवा शुल्क सवलत. इथं लक्षात घ्या शब्द काय आहे, सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस. जो काही गट आहे नागरिकांचा गट जो सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड असेल किंवा अनुसूचित जाती आणि जमातींकरता या गटाकरता कुठलीही विशेष तरतूद करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे का, कारण की या गटाला समान दर्जा भारतीय समाज व्यवस्थेमध्ये नव्हता. म्हणून या ठिकाणी या गटाच्या उन्नतीसाठी जर सरकार काही करत असेल, राज्य संस्था काही करत असेल, तर अशी विशेष तरतूद करण्याचा अधिकार राज्य संस्थेला आहे. सार्वजनिक शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण किंवा शुल्कामध्ये सवलत सुद्धा त्या ठिकाणी दिली जाऊ शकते. नंतर लक्षात घ्या, 93वी घटना दुरुस्ती त्यानुसार केली गेलेली होती 2005 साली. 2005 ची घटना दुरुस्ती आहे ज्याला 2006 पासून अंमलबजावणी केलं. त्यामध्ये एक कलम 15(5) टाकलं गेलं, त्यानुसार राज्य संस्थेत नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागे असलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नती करता किंवा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती करता कोणतीही विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे, अशी तरतूद शासन अनुदानित किंवा गैर अनुदानित खाजगी शिक्षण संस्था सहित सर्व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाच्या संदर्भात करू शकते. याला एक्सेप्शन काय आहे, अल्पसंख्याक शिक्षण संस्था, मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन सोडून ज्या काही इतर शैक्षणिक संस्था आहेत त्या सर्व संस्थांमध्ये त्या ठिकाणी प्रवेशाच्या बाबतीत आरक्षणाची तरतूद त्या ठिकाणी केली जाऊ शकते. कशासाठी, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड समाज असेल किंवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या उन्नती करता विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे, आणि अशी तरतूद शासन अनुदानित असेल किंवा गैर अनुदानित कुठलीही शिक्षण संस्था, खाजगी शिक्षण संस्था, फक्त याला एक एक्सेप्शन काय आहे, मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन प्रवेशाच्या संदर्भात करता येईल. ठीक आहे, आणि याचाच उपयोग करून त्या ठिकाणी ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस 27% रिझर्वेशन इन हायर एज्युकेशन हा कायदा त्या ठिकाणी संमत केला गेला. 27% एज्युकेशन टू द अदर बॅकवर्ड क्लासेस, कशाच्या आधारावरती, अदर बॅकवर्ड क्लासेस सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या उन्नती करता 27% रिझर्वेशन त्या ठिकाणी कायदा पास केला गेला इन हायर एज्युकेशन. पण या ठिकाणी न्यायालयाने सुद्धा काय केलं गेलं, न्यायालयाने सुद्धा हा कायदा जो केला गेलेला होता तो वैध समजला, व्हॅलिड समजला गेला न्यायालयामध्ये. फक्त न्यायालयाने काय केलं, त्या ठिकाणी क्रीमी लेअरची अट टाकलेली, क्रीमी लेअरची अट त्या ठिकाणी टाकलेली होती. त्यानंतर आणखीन एक 103वी घटना दुरुस्ती 2019 ची घटना दुरुस्ती आहे, याचाही लक्षात घ्या मित्रांनो. 103वी घटना दुरुस्ती 2019 मध्ये 15(6) समाविष्ट करण्यात आली. राज्य संस्थेत नागरिकांच्या कोणत्याही आर्थिक दृष्ट्या दुर्बल, 15(4) आणि 5 मध्ये काय होतं, सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड, सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेसच्या आधारावरती ज्या काही विशेष तरतुदी
15-4 आणि 15-5 15-6 मध्ये आर्थिक पहिल्यांदाच त्या ठिकाणी काय केलं गेलं या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या दुर्बल आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणजे इकॉनॉमिक बॅकवर्डनेस याची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली कुठं 15-6 आर्टिकल 15-6 मध्ये इकॉनॉमिक बॅकवर्डनेसची तरतूद करण्यात आली म्हणजेच राज्य संस्था नागरिकांच्या कोणत्याही आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटाच्या उन्नती करता कोणतीही विशेष तरतूद करण्याचा अधिकार असेल ठीक आहे बघ 14-4 आणि 14-5 मध्ये जे वर्ग आहेत ते वगळता हे लक्षात घ्या अशी तरतूद शासन अनुदानित गैर अनुदानित खाजगी शिक्षण संस्था सहित सर्व शिक्षण संस्था मध्ये अल्पसंख्याक शिक्षण संस्था वगळता प्रवेशाच्या संदर्भात करता येऊ शकते आणि या संदर्भात कायदा पास केलेला आहे आणि 10% रिझर्वेशन टू द इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन ठीक आहे ऑन इकॉनॉमिकल ईडब्ल्यूएस ज्याला म्हणतो इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ईडब्ल्यूएस EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या गटाकरता गटाच्या उन्नती करता विशेष तरतूद 15-6 ठीक आहे लक्षात आलं मित्रांनो आर्टिकल 15 एक थोडक्यात आपण रिवाइज करूया आर्टिकल 15 मध्ये काय केलेलं आहे स्टेट ऍज वेल एज प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल दोघांच्या बाबतीत आर्टिकल 15 आहे धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणामुळे भेदभाव करण्यास मनाई प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड ऑफ रिलीजन रेस कास्ट सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ हे 5 गोष्टी आहेत लक्षात ठेवा ओनली किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव केला जाऊ शकत नाही मग तो प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलला सुद्धा आहे जेव्हा प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल इतर इंडिव्हिज्युअलला दुकाने सार्वजनिक उपग्रहे हॉटेल सार्वजनिक करमणुकीची स्थाने यात प्रवेश करण्याच्या बाबतीत किंवा पूर्णतः किंवा अंशतः राज्याच्या निधीतून देखभाल करण्यात येणाऱ्या अथवा सर्वसाधारण जनतेच्या उपयोगाकरता खास नेमून दिलेल्या अशा विहिरी तलाव घाट रस्ते आणि सार्वजनिक वापराच्या जागा त्यांच्या वापराच्या बाबतीत भेदभाव होऊ शकणार नाही त्याला काही एक्सेप्शन आहेत का कारण की काही दुर्बल घटक जे आहेत भारतीय समाज व्यवस्थेमधले जसं की महिला आणि बालक यांच्या उन्नतीसाठी काही विशेष तरतुदी असू शकतात सामाजिक किंवा आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी अनुसूचित जाती जमातींच्या उन्नतीसाठी सुद्धा काही तरतूद करण्याचा अधिकार आहे त्याच पद्धतीने आर्थिक दुर्बल गटाच्या उन्नतीकरता सुद्धा काही विशेष तरतूद करण्याचा अधिकार त्या ठिकाणी राज्य संस्थेला असेल लक्षात ठेवा आर्टिकल 15-4 and 5 सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस आर्टिकल 15-6 इकॉनॉमिक बॅकवर्डनेस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन 103 वी घटना दुरुस्ती आणि 93 वी घटना दुरुस्ती हे पण तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे आता सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी आर्टिकल 16 इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट अँड अपॉइंटमेंट राज्य संस्थेच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील रोजगार किंवा नेमणुकीच्या बाबतीत सर्व नागरिकांना समान संधी असेल आर्टिकल 16 सर्व नागरिकांना त्या ठिकाणी समान संधी असेल आणि त्याचं डिटेलिंग जे आहे 16.2 मध्ये केलेलं आहे कोणताही नागरिक केवळ धर्म वंश जात लिंग जन्मस्थान सोबतच कुळ आणि निवास यापैकी कोणत्याही कारणावरून सरकारी रोजगार किंवा पदासाठी अपात्र असणार नाही अथवा त्यांच्या बाबतीत भेदभाव केला जाणार नाही येथे लक्षात मित्रांनो आर्टिकल 15 मध्ये काय होतं धर्म वंश जात लिंग जन्मस्थान आर्टिकल 16 मध्ये अपॉइंटमेंट आणि नेमणुकीच्या संदर्भात आणखीन 2 अटी टाकलेल्या आहेत कुळ डिसेंट आणि निवास रेसिडेन्स यापैकी कोणत्याही कारणावरून सरकारी रोजगार किंवा पदासाठी अपात्र असू शकत नाही अथवा त्यांच्या बाबतीत भेदभाव केला जाणार नाही म्हणजे सरकारला कुठली नेमणूक करायची असेल किंवा कुठल्या पदावरती म्हणजे गव्हर्नमेंटचे ऍड आहे त्यावरती जागा जर भरायची असतील
तर ते भरत असताना धर्म वंश जात लिंग कुळ जन्मस्थान आणि निवास या आधारावरती कसलाही भेदभाव केला जाणार नाही. सर्व लोक या पदासाठी पात्र असतील. सर्व नागरिकांना त्या ठिकाणी समान संधी असेल. 15 आणि 16 मधला जो डिफरन्स आहे कुळ आणि निवास या ठिकाणी तुमच्या लक्षात ठेवा. पण मित्रांनो लक्षात ठेवा इथं लँग्वेज हा शब्द वापरलेला आहे का? भाषण. लँग्वेज किंवा भाषा हा शब्द वापरलेला नाही. म्हणजेच भाषेच्या आधारावरती त्या ठिकाणी भेदभाव केला जाऊ शकतो का? तर भाषेच्या आधारावरती भेदभाव केला जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला जर मी असा प्रश्न विचारला की MPSC च्या ज्या काही परीक्षा आहेत ज्याच्यामधनं महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या अधिकारी पदासाठी आणि क्लास 1 क्लास 2 याच्यासाठी ज्या काही भरती घेतली जाते या भरतीसाठी महाराष्ट्रातील जे काही रहिवासी आहेत ते अप्लिकेबल आहेतच, पण इतर राज्यातील जे विद्यार्थी आहेत ते MPSC ची परीक्षा देऊ शकतील का? तर इतर राज्यातील विद्यार्थी सुद्धा MPSC ची परीक्षा देऊ शकतात. MPSC ची परीक्षा देऊन ते डेप्युटी कलेक्टर, DYSP किंवा कुठल्याही पदावरती त्या ठिकाणी जर ते लिस्ट मध्ये आले तर त्या पदावरती विराजमान होऊ शकतील का? कारण की निवास रेसिडन्स आधारावरती धर्म वंश जात लिंग कुळ जन्मस्थान रेसिडन्स या आधारावरती भेदभाव केला जाऊ शकत नाही. म्हणून MPSC ची एक्झाम एखादा बिहारचा विद्यार्थी देऊ शकतो किंवा आसामचा विद्यार्थी सुद्धा देऊ शकतो. आणि जर तो एक्झाम मध्ये पास झाला तर त्याला ज्या काही महाराष्ट्रातल्या पोस्ट आहेत ते देणं हे महाराष्ट्र शासनावरती बंधनकारक असणार आहे का? कारण की जन्मस्थान किंवा निवास या आधारावरती त्या ठिकाणी भेदभाव केला जाऊ शकत नाही. पण तुम्हाला लक्षात येईल भाषेच्या आधारावरती भेदभाव केला जाऊ शकतो. म्हणून MPSC किंवा इतर राज्याच्या परीक्षा ज्या असतात त्या परीक्षेमध्ये मराठी किंवा त्या त्या राज्याची जी राज्यभाषा आहे त्याला कंपल्सरी केलं जातं. तुम्हाला लक्षात येत असेल भेदभाव कसा केला जातोय. ठीक आहे. हा बिहारचा मुलगा असले विद्यार्थी असले त्यांनी MPSC ची एक्झाम देऊ शकतो आणि परीक्षा पास झाल्यावर त्याला अपॉइंट सुद्धा केलं जाऊ शकतं. पण त्याला मराठी येणं हे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. जर त्याला मराठी भाषेचं ज्ञान असेल तर मात्र भेदभाव करता येणार नाही. पण तुम्हाला माहितीये की जर इतर राज्याचा विद्यार्थी असेल तर त्याला मराठी भाषेचं तेवढं ज्ञान असण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी असते. म्हणून भाषेच्या आधारावरती इथं भेदभाव केला जाऊ शकतो. ती भाषा कंपल्सरी केली जाऊ शकते. मग त्या विद्यार्थ्याला जी जर भाषा येत नसेल तर त्याला मात्र त्या परीक्षेमध्ये संधी नाकारली जाऊ शकते. पण जर त्याला ती भाषा जर व्यवस्थित येत असेल, भाषेचं ज्ञान असेल तर मात्र त्याला कुठल्याही आधारावरती संधी जी आहे ती संधी नाकारली जाऊ शकत नाही. आता त्याला सुद्धा काही अपवाद आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. Article 16(3) नुसार संसद कोणाला अधिकार? संसद कायद्यान्वये एखाद्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील काही सरकारी नोकऱ्यांसाठी त्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील निवासी असण्याची आवश्यकता बंधनकारक करू शकते. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं किंवा निवास या आधारावरती राज्य संस्था भेदभाव करणार नाही. पण आपल्याकडं सन ऑफ सॉइल म्हणजे तिथल्या नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना त्या ठिकाणी स्थान दिलं गेलं पाहिजे. जरीही सन ऑफ सॉइल किंवा भूमिपुत्र याला सुप्रीम कोर्टने कुठेही मान्यता दिलेली नाही, तरी सुद्धा सन ऑफ सॉइलच्या नुसार जर असं आवश्यक जर संसदेला आवश्यक वाटत असेल तर संसद कायद्यान्वये एखाद्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील काही सरकारी नोकऱ्यांसाठी त्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील निवासी असण्याची आवश्यकता बंधनकारक करू शकते. हा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. Article 16(4)(9) राज्य संस्था आपल्या सेवामध्ये कोणत्याही मागास वर्गासाठी त्या मागास वर्गास पर्याप्त प्रतिनिधित्व त्या सेवेमध्ये नसेल तर नेमणुका व पदांमध्ये जागा राखून ठेवू शकते. म्हणजेच या ठिकाणी काय आहे? रिझर्वेशन इन एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. मग मागास वर्गासाठी OBC असेल, SC असेल, ST असेल किंवा वुमन असतील, सर्व मागास वर्गासाठी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व, लक्षात घ्या, त्या मागास वर्गास पर्याप्त प्रतिनिधित्व त्या सेवामध्ये नसेल तर नेमणुका व पदामध्ये जागा राखून ठेवल्या जाऊ शकतात. 16(4) नुसार असे आरक्षण अनुसूचित जाती जमातींसाठी पदोन्नतीसाठी सुद्धा त्या ठिकाणी राखून ठेवण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, प्रमोशन मध्ये रिझर्वेशन आहे का? येस, देर इज अ प्रमोशन रिझर्वेशन इन प्रमोशन ऑल्सो.
प्रमोशन साठी सुद्धा रिझर्वेशन आहे, पण न्यायालयाने त्या ठिकाणी काही मर्यादा टाकलेल्या आहेत, त्यानंतर आपण कधी डिस्कस करूयात. कलम 16(5), ठीक आहे, आर्टिकल 16(5) अनुसार एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेचा कारभाराशी संबंधित पदावर तसेच त्याच्या शासक मंडळातील कोणताही सदस्य त्याच धर्माचा किंवा संप्रदायाचा अनुयायी असल्याबाबत कायद्याने तरतूद करता येईल. आपल्याकडे काही महामंडळाची स्थापना केली जाऊ शकते किंवा एखाद्या ट्रस्टची स्थापना केली जाऊ शकते. तो ट्रस्ट एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेच्या कारभाराशी रिलेटेड असू शकतो. मग अशा वेळेला त्या पदावरती जो काही शासक असेल, शासक मंडळातील कोणताही सदस्य त्याच धर्माचा किंवा संप्रदायाचा अनुयायी असण्याबाबत कायद्याने तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे एका ठिकाणी जरी आपण म्हणत असलो किंवा धर्म याच्या आधारावरती भेदभाव केला जाऊ नये, पण एखादी जर धार्मिक संस्थाच असेल किंवा सांप्रदायिक संस्था असेल तर त्या धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेच्या संबंधित जर पद असेल तर तिच्या शासक मंडळातील सदस्य जो असेल तो त्याच धर्माचा किंवा संप्रदायाचा अनुयायी असू शकतो. त्याच पद्धतीने 103वी घटना दुरुस्ती 2019 जी केली गेलेली होती, कलम 16(6) समाविष्ट करण्यात आले, त्यामध्ये राज्य संस्था आपल्या सेवामध्ये नागरिकांच्या कोणत्याही आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटांसाठी 16(4) मधील वर्ग वगळता नेमका व पदामध्ये जागा रोखून ठेवू शकते. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन साठी जे 10% आरक्षण आहे, 10% आरक्षण रिझर्वेशन जे आहे 16(6), मग लक्षात येईल. मग इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या बाबतीत 103वी घटना दुरुस्तीने दोन बदल केले गेले, 15(6) आणि 16(6). 15(6) इन जनरल आहे की त्या बाबतीत विशेष त्यांच्या उन्नती करता काही विशेष तरतूद केली जाऊ शकते. 16(6) हे पर्टिक्युलर आहे, पर्टिक्युलर एज फर एज अ नेमणूक किंवा रोजगार, नेमणूक किंवा रोजगाराच्या बाबतीत पर्टिक्युलर आहे कलम 16(6). कलम 15(6) हे मात्र इन जनरल आहे की त्या इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या उन्नतीसाठी काही विशेष तरतूद त्या ठिकाणी केली जाऊ शकते. जी विशेष तरतूद ही एज्युकेशनच्या बाबतीत असू शकते किंवा स्कॉलरशिपच्या बाबतीत असू शकते. 16(6) पर्टिक्युलर जे आहे ते नेमणूक आणि रोजगार याच्या संदर्भात आहे. आता कलम 17, कलम 17 अन्वये अस्पृश्यता नष्ट करणे, अबोलिशन ऑफ अनटचेबिलिटी. कलम 17 अन्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निश्चित करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, अस्पृश्यता म्हणजे काय असं संविधानाने कुठेही सांगितलेलं नाही, पण त्या ठिकाणी एक हायकोर्टचा निर्णय अस्पृश्यता म्हणजे अशी इति अस्पृश्यता म्हणजेच दिस हॅज इव्हॉल्व्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम अशी एक सामाजिक अमानवीय प्रथा आहे की जी ओव्हर द पिरियड ऑफ टाइम इव्हॉल्व झालेली आहे, ज्यानुसार एका पर्टिक्युलर कास्टमध्ये जन्मलेल्या लोकांविषयी एक सोशल बॉयकॉट ठेवला जातो, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं जातं, बॉयकॉट ठेवलं जातं, त्याला म्हटलं जातं अनटचेबिलिटी. अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल. त्यासाठी मग पार्लमेंटने सिव्हिल राईट्स ऍक्ट 1955 त्या ठिकाणी पास केला, ज्यामध्ये 6 महिन्याच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली, 6 महिन्याच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटी, अशाच पद्धतीचा प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ऍक्ट 1989, त्यामध्ये सुद्धा अपराधाची आणि शिक्षेची त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 17, अबोलिशन ऑफ अनटचेबिलिटी, अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 18, किताब नष्ट करणे, अबोलिशन ऑफ टायटल्स. कलम 18, किताब नष्ट करणे, अबोलिशन ऑफ टायटल्स. राज्य संस्थेमार्फत लष्करी व शैक्षणिक डिस्टिंक्शन वगळता, लक्षात घ्या लष्करी व शैक्षणिक डिस्टिंक्शन वगळता, कोणत्याही नागरिकास किंवा परकीय व्यक्ती कोणताही किताब प्रदान केला जाणार नाही. लक्षात घ्या इथं अबोल्युशन ऑफ टायटल्सचा अर्थ खरंतर आहे जे टायटल्स ऑफ नोबिलिटी, जे किंवा राजा, महाराजा, दिवान, रायबहादूर हे जे टायटल दिले जात होते मिडेवल पिरियडमध्ये, अशा पद्धतीचे टायटल काय करत आहेत समाजामध्ये, त्या ठिकाणी जे सर्वांना समान वागणूक जे आहे त्या तत्वाचं त्या ठिकाणी उल्लंघन करतात, म्हणून असे टायटल जे आहेत किताब आहेत ते नष्ट केले गेले आवश्यक आहे. पण लष्करी आणि शैक्षणिक जे डिस्टिंक्शन आहे असे काही टायटल्स म्हणजे जसे की लेफ्टनंट कर्नल, लेफ्टनंट जनरल, कॅप्टन, त्याच पद्धतीने शैक्षणिक मानविशेष असू शकतं, डॉक्टर, इंजिनियर, ऍडव्होकेट, हे वगळता कोणत्याही नागरिकास किंवा परकीय व्यक्तीस कुठलाही किताब प्रदान केला जाणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे. भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. राज्य संस्थेकडील कोणत्याही लाभाचे किंवा विश्वासाचे धारण
पद धारण करणारा भारताचा नागरिक नसलेला व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. राज्य संस्थेखालील कोणत्याही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणारा नागरिक किंवा परकीय व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून कोणत्याही प्रकारची भेट वित्त लब्धी किंवा पद त्या ठिकाणी स्वीकार नाही अशी ही तरतूद त्या ठिकाणी कलम 18 मध्ये केलेली आहे. लक्षात घ्या, ब्रिटिश शासनामार्फत सरदारांना दिले जात असलेले किताब कलम 18 अंतर्गत रद्द करण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ महाराजा, राजबहादूर, रायबहादूर, राय साहेब, दिवान अशा ज्या पदव्या आहेत त्या पदव्या त्या ठिकाणी रद्द केलेल्या आहेत. 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय पुरस्कार, लक्षात घ्या भारत काही किताब, त्या किताबांमध्ये मग भारतरत्न, पद्म भूषण, पद्म विभूषण, पद्मश्री हे जे अवॉर्ड दिले जातात हे अवॉर्ड सुद्धा अबॉलिशन ऑफ टायटल्स खाली येतील का नाही यावरती 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की अशा पद्धतीचे जे अवॉर्ड आहेत हे अवॉर्ड किताब या शब्दाच्या व्याख्येत येत नाही, टायटल या शब्दाच्या व्याख्येत येत नाहीत. का? कारण की हे जे पद भारतरत्न पद्म पुरस्कार आहेत हे लोकांचं मेरिट, त्यांनी केलेल्या योगदानाचं त्या ठिकाणी रिकॉग्निशन म्हणून त्यांना हे किताब दिले जातात. ह्या किताबांना त्या ठिकाणी टायटल्स 18 अंतर्गत किताब नष्ट करण्याच्या व्याख्येत येत नाही. न्यायालयाने असाही निर्णय दिला की राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी पुरस्काराचा वापर आपल्या नावाच्या शेवटी किंवा नावापुढे करू नये, त्या व्यक्तींनी स्वतःच्या नावाच्या पुढे किंवा पाठीमागे प्रिफिक्स किंवा सफिक्स म्हणून अशा पुरस्कारांचा त्या ठिकाणी उपयोग करू नये असं स्पष्ट केलं आर्टिकल 18. तर आपण आज राईट टू इक्वॅलिटीचा अभ्यास केलेला आहे आर्टिकल 14 तो आर्टिकल 18 या ठिकाणी मी आजचं लेक्चर जे आहे या ठिकाणी मी संपवत आहे. तर उद्याच्या लेक्चर मध्ये मित्रांनो आपण स्वातंत्र्याच्या बाबतीतले जे अधिकार आहेत आणि इतर फंडामेंटल राईट्स आहेत याचा आपण डिटेल मध्ये अभ्यास करूया. धन्यवाद चैतन्य सर. मी बंद करतो इकडनं मग, चालेल? हो हो चालेल सर.